नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रच्या या विशेष लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गेल्या साधारणतः 15 ते 20 दिवसांपासून कविवर्य दिनकर मनवर यांची पाणी नावाची एक कविता आहे आणि त्या कवितेवरनं संपूर्ण साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये एक वादंग उठलेलं आहे आणि आपण त्याच निमित्तानं आज चर्चा करण्यासाठी, त्या विषयाच्या अनुषंगानं आपण चर्चा करण्यासाठी आलो. आपल्यासोबत महाराष्ट्रातून अनेक कवी, लेखक आणि साहित्यिक आपल्याशी या संदर्भामध्ये बोलणार आहेत. त्याच्याबद्दल पुण्यावरनं आपल्याकडे संजय सोनावणी आहेत, नागपूरवरनं आपल्याकडे ज्ञानेश वाकुडकर म्हणून जे कवी आहेत ते राहणार आहेत, मुंबईतून भगवान निळे म्हणून आहेत ते राहणार आहेत, मंदाकिनी पाटील म्हणून नावाच्या ज्या कविता कवयित्री आहेत त्या आपल्यासोबत राहणार आहेत आणि आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर शिंदे हे आपल्यासोबत राहणार आहेत, ज्यांचा सुमारे 35 वर्ष मराठी शिकवण्याचा अभ्यास आहे. ते मराठी विभागाचे प्रमुख होते, त्यांनी अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत, त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत, तर ते आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये असणार आहेत आणि बाकी सर्व जे कवी लेखक मित्र आहेत ते आपल्याशी या संदर्भामध्ये आपली मतं मांडणार. प्रश्न असा इथं उपस्थित होतो की मुंबई विद्यापीठाची ने एक TYBA दिनकर मनवर यांचा कविता संग्रह हा अभ्यासक्रमाला लावला होता. या कविता संग्रहामध्ये पाणी नावाची एक कविता आहे आणि त्या कवितेमध्ये एक उल्लेख आलेला आहे की आदिवासी मुलीच्या स्तन अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे आणि त्यावरनं संपूर्ण एका समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उठली. त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केले, त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही आंदोलनं होतच आहेत आणि नेमकं त्यांच्या काय भावना आहेत यासाठी आपण शहापूरवरनं आदिवासी समाजाचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा यांना सुद्धा आपण विनंती केली आहे की तुमची जर काही भूमिका असेल किंवा आदिवासी समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काम करणारे सुनील तोटावार आहेत यांच्याशी आपण बोललो आहेत, अनेक कवी आहेत त्यांना आपण विनंती केली आहे की तुमचं नेमकं या सगळ्या प्रश्नांवरती काय मत आहे आणि नेमकं आता कुठलाही चित्रपट असला किंवा कुठल्याही पद्धतीचं पुस्तक आलं, शिल्प आलं, त्याच्यावरती वारंवार अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उठताना आपल्याला दिसत असतात. त्यामुळे या ठिकाणी जे कवी मित्र आहेत, लेखक आहेत आणि विशिष्ट म्हणजे वरिष्ठ जे कवी आहेत, मोठे आहेत, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार आहेत, अनेक सत्कारांनी ते म्हणजे नावाजले गेले, तर ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला गप्प दिसत आहेत, ते भूमिका घेत नाही, नरोवा कुंजरो सारखी अशा प्रकार पद्धतीनं ते गप्प राहत आहेत. मध्यंतरी तर महेश केळुसकर या ज्येष्ठ कवींनी आपल्या फेसबुक वॉलवरती स्पष्टपणे एक पोस्ट टाकली होती की ज्ञानपीठवाले याच्यावरती काही बोलणार आहे का, काही भूमिका घेणार आहे. तर आपला सुद्धा सवाल असाच आहे की साहित्य क्षेत्रातली जी बडी मंडळी आहे, जी जाणकार मंडळी आहे, साहित्यामध्ये ज्यांचा म्हणजे अधिकार आहे आणि लोक ज्यांचं ऐकतात, त्यांनी पुढे येऊन अशा प्रश्नावरती ठाम भूमिका घेणार आहेत की नाही हा आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक शिंदे आहेत, डॉक्टर प्राध्यापक शिंदे आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी त्यांची प्राथमिक भूमिका काय आहे ते सतत आपल्यासोबत या संदर्भात संवाद करत राहणार आहे. तर मी पहिल्यांदा प्राध्यापक शिंदेंकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की त्यांचं काय मत आहे. शिंदे सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. तुम्ही ही सगळी चर्चा किंवा हा विषय तुम्हाला माहिती आहे, काय तुमचं मत आहे याच्याबद्दलचं? धन्यवाद किरण सोनावणे, आपण या चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल. दिनकर मनवरची जी कविता आहे ती अभ्यासक्रमात आली आहे आणि पाणी कसं असतं या संबंधातली ती कविता आहे. ही कविता निरपेक्षपणे ती वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की फार वजनदार अशा प्रकारची ती काही कविता नाही आहे. ओके, हां, मी अजिबात प्रभावित झालो नाही या कवितेने. माझ्या असं लक्षात आलं की कवीला नेमकं काय म्हणायचंय ना हेच त्याच्यातून स्पष्ट झालेलं नाही. हो, हा, म्हणजे एक गोंधळ जसा कवीचा उडतो हो आणि टोकदारपणानं जे काही सांगायचंय असं काही त्या कवीला सांगता आलेलं नाही. ओके,
तर एक सामान्य कविता म्हणून त्या कवितेकडे पाहावं आणि त्याच्या बाबतीत फार काही वाद निर्माण करू नये असं माझं स्पष्ट मत आहे या बाबतीत. त्याचं कारण असं की ही कविता वाचून काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्रांतीची कल्पना पेटणार नाही. ओके ओके. किंवा विद्यार्थी दुर्मुखले होतील आणि त्यांना खूप लाज वाटेल असंही काही नाही. ओके. कारण ते काही फार इंद्रियवाची अशा प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये अंगामासाशी संबंधित असे काही नाहीयेत. आहे ती एक ओढ जी आलेली आहे ती आहे. परंतु मला असं वाटतं की हे असं का करतायत लोक. मान्य की एखाद्या आदिवासी बांधवाला भगिनीला ही जी भूमिका आहे आणि ते त्या एका ओळीमधून जे आलंय त्यातून अपमानित व्हायला होईल, परंतु त्याच्यासाठी इतकं मोठं म्हणजे इतका आवाज करण्याची बिलकुल गरज मला वाटत नाही. हा हा. यापूर्वी अशा अनेक कविता आलेल्या आहेत, असे अनेक उल्लेख आलेले आहेत आणि मग ह्या कवितेला धरून जी आदिवासी संस्कृती खूप मोकळी आणि खूप पुरोगामी किंवा नैसर्गिक संस्कृती मानली जाते आणि त्या समाजानं आता म्हणजे नागरी समाज आहे त्याच्याकडे समजू शकतात की ते झाकलेले असतात, त्यांचं बंदिस्त काम असतं, त्यांच्यामध्ये वेगवेगळे विधिनिषेध असतात, तर त्यांच्याकडनं अशी प्रतिक्रिया आली तर आपण कधीतरी समजू शकतो. पण आता आदिवासी समाजाकडनं अशा प्रतिक्रिया येत आहेत आणि यापूर्वी तर आदिवासींचे चित्र असतील, शिल्प असतील, फोटोज असतील, असे शेकडोनी छापले गेलेले आहेत. तर असं वाटतंय का की आदिवासी समाज जो आपली मूळची खुली संस्कृती आहे, लिंग लैंगिकतेच्या पलीकडची संस्कृती आहे, त्याच्या अलीकडे येतो आहे किंवा मागासलेपणाकडे येतोय असं तुम्हाला वाटतं का? नेमकं काय म्हणजे वाटतं? कारण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक याच्या संदर्भातला मुद्दा काय वाटतं? कसं आहे की एका बाजूला आदिवासीला वेगळं मानायचं, हा त्याचं जंगलातील त्या सगळ्या विश्वाशी त्याला बांधून ठेवायचं आणि दुसरं भारतीय राज्य घटनेने दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकारातून माणूस विकसित झाला पाहिजे हो आणि तिथे सुद्धा त्याला संधी मिळाली पाहिजे. हो. हे दोन प्रवाह हो. त्या दोन प्रवाहामधून हे सगळं आपण जात आहोत. हो. अशा परिस्थितीमध्ये साहित्याकडे किंवा कवितेकडे ज्यावेळेस आपण पाहतो तर तुकाराम महाराजांनी जसं म्हटलेलं ना अंतर भावे स्वभावे बाहेर. ओके. एखादा कवी जर असेल त्या कवीच्या अंतकरणामध्ये जी काही भावना असेल हो ती भावना त्याच्या कवितेमधून येते, प्रतिबिंबित होते. हो. ओके. आणि त्याबरोबरच एक कारागिरी सुद्धा असते. हो. कारागिरी नसते अशातला भाग नाही, कवितेमध्ये पण कारागिरी असते. हो. कारण शब्द फिरवावे लागतात, नेमकेपणाने ते बसलेत की नाही, चुकीच्या पद्धतीने ते जर आले असतील तर त्याची दुरुस्ती आपल्याला करावी लागते. हो. तर कवीची जबाबदारी. तर या दृष्टीने हे जे आहे, जर यदा कदाचित त्या कवी कोण आहे मला माहित नाही, हो. पण समजा कवी जर आदिवासी जातीत किंवा समाजात जन्माला आलेला असेल हो तर त्याच्या समोर जे 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 काही चित्र असेल त्याच्या समोर जे काही विश्व त्याने पाहिलेलं असेल त्या विश्वामधून त्याची अशी एक ओढ येऊ शकते. हो. ओके. पण ती जर ओढ बदनामीकारक वाटत असेल, मानहानीकारक वाटत असेल तर तिला आपला विरोध राहील. हा बरोबर. पण फार काही त्याच्याने गहज होतो किंवा फार काही होतोय असं मला स्वतःला ते दिसत नाही. तुम्ही आमच्या सोबत राहा. आपल्या सोबत संजय सोनावणे सर इथे आपल्या सोबत आलेले आहेत. संजय सोनावणे सर, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही ही चर्चा ऐकतायत. तुम्ही तुमच्या फेसबुक वॉल मध्ये सुद्धा एक भूमिका त्याच्या संदर्भात घेतली. वेदांचा तुमचा आणि भारतीय संस्कृतीचा किंवा एकूणच वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचा तुमचा अभ्यास आहे. तुम्ही या प्रश्नाकडे कशा पद्धतीने पाहता? कारण की तुम्ही कुंभारांचा इतिहास लिहिलेला आहे, शिंपी समाजाचा, वेगवेगळ्या समाजाच्या इतिहासाच्या संदर्भातले दाखले तुम्ही देताय. तुम्ही कसं या प्रश्नाकडे पाहताय किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्याकडे किंवा त्या कवितेकडे कसं पाहता? धीरणजी नमस्कार, सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मित्र हो, चांगली गोष्ट अशी या क्षणी महत्वाची की ह्या जो एक जातीय अस्मितांचा उद्रेक जो महाराष्ट्रामध्ये होतोय यातनं पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा अत्यंत पुस्तित जातीच आहे ती उद्ध्वस्त होते आहे की काय अशी शंका वाटायला लागली. संत सूर्य तुकाराम ही एक अत्यंत टुक्कार कादंबरी होती यात शंका मागायचं कारण नाही, परंतु वारकरी संप्रदायाने त्यांच्यातल्या महंतांनी दबावानं ती कादंबरी मागे घ्यायला लावली. त्यानंतर त्यांना अध्यक्ष पदाचे संमेलनाचे अध्यक्ष निवडून आले असताना सुद्धा ते अध्यक्षपद त्यांना भोगलं नाही, भोगता आलं नाही अशी लाजीरवाणी घटना महाराष्ट्रात घडली. त्यावेळेस एकही साहित्यिक आनंद यादवांच्या
पाठीशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत उभा राहिलेला नाही हे दुर्दैवाचं पाप रोवलं गेलं आणि त्याची परिणती आजच्या या बंदी जी आलेली आहे ती कविता जी अभ्यासक्रमात काढून घेतली आहे त्याची परिणती त्याच्यात झालेली आहे. मध्यंतरी आपला आठवत असेल राजा शिवछत्रपती बद्दल बाबासाहेब पुरंदर यांच्या पुस्तकाबद्दल ऐतिहासिक पुस्तकाबद्दल असाच एक वादंग झाला होता आणि त्यातून किती मोठं महाराष्ट्रात एक जातीय वादळ उठलं होतं हे आपण पाहतो. मग आता प्रश्न असा पडतोय की साहित्यिकांनी लेखन थांबवावं की काय. मी एक लेखक म्हणून सांगू इच्छितो की असं जर वातावरण महाराष्ट्रात राहणार असेल तर लेखणी बंद करा असं सगळ्यांना सांगावं लागेल. इतिहासाचं संशोधन करायचं की नाही करायचं हा सुद्धा प्रश्न आता म्हणजे शिवाजी महाराजांचं नवीन संशोधन करायचं की नाही करायचं, संभाजी महाराज करायचं की नाही करायचं, बाबासाहेबांच्या विचार चिकित्सा नवीन परिप्रेक्ष्यामध्ये करायची की नाही करायची. कारण आता असं झालं की प्रत्येक महापुरुष जातीमध्ये वाटला गेलेला आहे आणि त्या जातीतला महापुरुष असो पुरुष असो स्त्री असो याच्या संदर्भामध्ये काही काय आक्षेपार्ह आणि काही आक्षेपार्ह नाही हे ठरवायचा अधिकारच आता सेन्सॉर बाह्य सेन्सॉर अस्तित्वात आलेला आहे. याच्यामुळे झालंय असं की अभिव्यक्तीच्या मर्यादा पडायला लागलेल्या आहेत आणि त्याचं जे सृजन व्हायला पाहिजे प्रस्फुटन व्हायला पाहिजे ते होत नाही. आता या कवितेबद्दल जर बोलायचं म्हणालं शिंदे साहेब जे म्हणाले की ही कविता तशी फार सुमार दर्जाची आहे. कविता हा विषय असा आहे की त्याचं प्रत्येकाचं आकलन वेगळं असू शकतं. कवीच्या मजदुराप्रमाणे काय प्रतिमा सृष्टी वापरायची काय उपमा द्यायच्या हे तो ठरवतो हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे त्याच्यातला की त्या कवीला त्याला जे म्हणायचे ज्या प्रतिमा मांडायच्या त्या मांडायचं स्वातंत्र्य आहे की नाही. ओके बरोबर आहे. किंवा त्या कवितेच्या किंवा अभिनंदनाचं एक आपण महत्व मान्य करतो म्हणून सुद्धा जर तुम्ही शिव्या खाणार असाल तर याचा अर्थ ही शाही आहे ही गुंडगिरी आहे आणि ही अभिव्यक्तीला अत्यंत विघातक मारक आणि अभिव्यक्तीला नाही तर संशोधनाला सुद्धा मारक आहे असं जर असेल तर महाराष्ट्राचं चित्र कसं. आता आपण संस्कृतीच्या अंगाने विचार करू. जी भारत संस्कृती आहे प्राचीन काळापासून आपण पाहिलं जगप्रसिद्ध नर्तकीचा पुतळा आहे जो सिंधू संस्कृत सापडला तो विवस्त्र आहे नग्न आहे किंवा आपण खजुराहो घेऊ शिव आणि असंख्य शिव मंदिरांमध्ये आणि आदिवासी समाज त्याला महादेव म्हणून पुजतो तो महादेव जो शिवलिंग स्वरूपात म्हणजे पार्वतीची योनी आणि शिवाचं लिंग या स्वरूपात पुजतो त्याच्यामध्ये कोणालाही अश्लील किंवा अवमानास्पद असं वाटलेलं नाही. कारण खुलेपणा असणं स्वतंत्रता असणं समाजाला आपल्या अभिव्यक्तीचं उदारी वातावरण असणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य राहिले आणि आदिवासी संस्कृती जी आहे तिथं त्यात अत्यंत आघाडीला अत्यंत अग्रणी आणि अत्यंत आदर्शभूत वाटावी आताच्या शहरी समाजाला सुद्धा आदर्श बनवा हा खुलेपणा हा मोकळेपणा जसं गोटूल असेल ही गोटूल संस्कृती ही मला माझ्यामध्ये कोणत्याही निरोगी समाजाच्या दृष्टीने ही आदर्श संस्कृती आहे. या आदर्श संस्कृती वैदिक संस्कृतीच्या नादी लागून स्त्रील अश्लीलतेच्या व्याख्या या वैदिकतेच्या नादाला लागून ठरवतात आणि मग हे वाईट आहे यात अपमान होतोय हे दर्शन नको हे चित्र नको हे उद्योग या आरएसएस पंडित किंवा संस्कृती रक्षक म्हणणाऱ्या लोकांनी भारतामध्ये अनेक वेळा केलेले आहे. आता त्या तोकड्या कपड्यांवर सुद्धा वाद झालेला आहे आताच आताच वाद हा खरं म्हणजे जर आपण अजिंठ्याची अजंठ्याची जर चित्र पाहिली अजिंठा चित्र जर आपण पाहिली त्यातल्या स्त्रियांचा जर वेश पाहिला आपण तर तो फक्त कंबरीला गुंडाळलेलं वस्त्र आणि स्तन उघडे आहेत आणि त्या जो माला अशा घातलेल्या आहेत. आज या संस्कृती रक्षणामध्ये ती कोणती संस्कृती होती आमचीच संस्कृती होती जिचा आज जगाला आणि भारताला अभिमान वाटतो भारताची ओळख जर जगात असेल तर आमच्या अजिंठा वेरूळ ताजमहालमुळे ही ओळख आहे आमच्या शिवमंदिरांमुळेही ओळख आहे शक्तीपीठांमुळेही ओळख आहे आणि आम्ही ती उदात्त संस्कृती स्वतंत्रतावादी संस्कृती खुलेपणाची संस्कृती ही काढून टाकत आम्ही संकुचित आकुंचित आणि जातीयवादी जर होत असू ते आमच्या स्त्रीचा अपमान झालं दुसऱ्याच्या स्त्रीचा जात चाललेलं आमच्या स्त्रीचा होता कामा नये. अनेक सणांच्या प्रतिक्रिया अशाच आहेत स्वतःच्या जातीवरच्या स्त्रीबद्दल लिहावं त्याच्या जातीबद्दलच्या स्त्रीबद्दल लिहावं आमच्या का म्हणजे दुसऱ्या स्त्रीचा अपमान झाला तर चालतो आमच्या स्त्रीचा होता का मध्ये पण मुळात अपमानच नाहीये अवमानच नाहीये ही एक
कवीने वापरलेली प्रतिमा आहे, या प्रतिमेकडे आपण त्या प्रतिमेच्या दृष्टीतनं पाहणार आहोत. हा तो चुकीचा असेल कोणत्या अर्थाने, तो कवी म्हणून त्याची कविता सगळा टुक्कार वाटली. तुम्ही त्याच्या टीका करा, टीका करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आपल्या घटनेने दिले, समाजाने सुद्धा दिले. टीका करा, आलोचना करा, त्याची समीक्षा करा, त्याचे वाभाडे करा, परंतु ते एका सभ्यतेच्या मर्यादेत राहून तुम्ही झुंडशाही जर केली तर ही अत्यंत निषेधार्ह आहे. आणि मला असं वाटतं की सर्व साहित्यकांनी याच्यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे. ही साहित्य बाह्य सेन्सॉर केंद्र जर बंद झाली नाही तर कशावरही लिहिता येणं अशक्य होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या कादंबरीतल्या नायकाचं आडनाव काय ठेवायचं, नायिकेचं आडनाव काय ठेवायचं, गाव कोणतं दाखवायचं, याच्यावरनं सुद्धा भविष्य काळात वादळ होणार आहेत. किरण साहेब, आपल्याला आश्चर्य वाटेल, अनेक नवीन लेखक मला विचारतात की मी हे असं आडनाव ठेवतोय चालेल का. अक्षर हसायला येतं आणि यातना पण होतात, कारण त्यांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे की कोण काय उठेल आणि आपल्या अंगावर तुटून पडेल. ही कविता मागं घेतली गेली नाही पाहिजे या कारणासाठी. या कारणासाठी जर कविता मागं घेतली जाणार असेल तर त्याला सर्व साहित्य जगताने, सर्व सुज्ञ विचारवंतांनी विरोधच केला पाहिजे. तुम्ही अन्य कोणतंही जर कारण असेल, साहित्यिक कारण असेल, गटबाजीचं कारण असेल, त्यांनी लॉबिंग करून आपली कविता घुसवली असेल आपल्याकडे, तेही होतं. अभ्यासक्रमामध्ये लागणाऱ्या कविता कशा लागतात, धडे कसे लागतात, हे आपल्याला किरण सर हे उघड गुपित झालेलं आहे आता. त्याच्यामुळे काय अभ्यासक्रमात लागली म्हणजे काय ते फार उच्च दर्जाचं काहीतरी असतं, या भ्रमामध्ये त्या कवीने राहू नये, समाजाने राहू नये, विद्यार्थ्यांनी तर अजिबात राहू नये. ही गोष्ट वेगळी. पण या कारणासाठी म्हणून जर ही कविता बंदी घातली जाणार असेल, मागे घेतली जाणार असेल, तर मात्र त्या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे. आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याला स्वातंत्र्य जपायचंय, ते आपल्या नवीन पारतंत्र्यामध्ये जातीय बेड्यांमध्ये जास्त अडकत जायचंय. आपण एकीकडे जाती निर्मूलन करायचं म्हणतोय, सर्व समाज समान पातळीवर आणायचं म्हणतोय, घटनेमध्ये राज्य घटनेने आपल्याला ते आदर्श दिलेलं आहे, ते आदर्श आपल्याला ठेवायचंय की आपल्याला या कालांधारामध्ये, या चिखलामध्ये, गटारामध्ये सडत राहायचंय, याचा आपल्याला विचार किरणजी केलाच पाहिजे. सोनावणी सर, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. आपण पुन्हा एकदा म्हणजे मुद्दा तुम्ही अतिशय महत्वाचा उचललेला आहे. माझाही दुसरा प्रश्न असाच होता की विद्यापीठाला पुस्तक लावत असताना एक अभ्यास मंडळ असतं आणि ह्या अभ्यास मंडळ त्या कुठलं पुस्तक लावावं, म्हणजे त्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास कसा व्हावा, म्हणजे त्याच्या भाषा सौंदर्य पाहिलं पाहिजे, संस्कृती तर रिप्रेझेंट करते आहे का, एखाद्या वेगवेगळ्या वर्गाला रिप्रेझेंट करणार, अशा पद्धतीचं पुस्तक तिथे लावलं जातं. आणि असं असताना आता हा मुद्दा जो आहे तो त्या कवी पुरता मर्यादित नाही. कवीची अभिव्यक्ती ही दुसऱ्या क्रमांकावर येते. पहिल्या क्रमांकावर असं येतो आहे की सरकारने जी पुस्तकं लावली, जो पुस्तक लावलं, ते सरकार कुठल्याही प्रकारचं कारण न देता, कुणी विरोध करतं किंवा कुणाच्या दबावाखाली किंवा कुठल्या याच्या गोष्टीवर माघार घेतं, म्हणजे त्याची व्यवस्था ही सक्षम नाही आहे का, किंवा हे अशा पद्धतीनं जर समजा पुस्तक मागे घेण्याची नाचक्की सरकारवरती येत असेल, शिक्षण मंडळावरती येत असेल, तर याच्याबद्दल काय म्हणत आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मी प्राध्यापक शिंदेना विचारणार आहे, कारण की ते अभ्यास मंडळावर राहिले, त्यांचा याच्या संदर्भातला अभ्यास आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहे. सर, तुम्ही सांगा की काय तुमचं मत आहे, असं अभ्यास मंडळ नावाचं जे हे असतं, एक प्रकरण असतं विद्यापीठामध्ये, ते वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लावतात, तर काय प्रकार असतो आता हे जे पुस्तक लागलेलं आहे आणि हे लावलं आणि लगेच मागे घेतलं, बरं याच्यामध्ये सरकारची नाचक्की झाली नाही का, विद्यापीठातल्या त्या अभ्यास मंडळाची नाचक्की झाली नाही का, मग हे पुस्तक जर मागे घ्यायचं होतं, कविता मागे घ्यायची होती, तर त्या मंडळाचं मत घेतलं गेलं का, त्यांना विचारलं गेलं का, त्या कवीला विचारलं गेलं का, मूळतः हा प्रश्न हा सुद्धा आहे की त्याची ती कविता लिहित असताना नेमकी काय भावना होती. तुम्ही सांग कसं आहे किरणजी, की अभ्यास मंडळाची जी रचना आहे हो, त्या रचनेमध्ये एक अध्यक्ष असतो हो आणि बाकीचे सदस्य असतात हो, तर सदस्यांनी काही सूचना करायच्या असतात हो, आणि सगळे सदस्य मिळून चर्चा झाल्यानंतर अध्यक्ष आणि सदस्य मिळून निर्णय घ्यायचा हो, अशा प्रकारे पुस्तकं ही अभ्यासक्रमात लावली जातात. कविता किंवा काही त्याचं संकलन असेल तर ते अभ्यासक्रमामध्ये येत असत हो. आता इथे कसं आहे की अभ्यास मंडळाची सुद्धा जबाबदारी असते हो, प्रत्येक गोष्ट तपासणं,
तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्याची शैली पासून ते त्याच्या त्याचा जो आशय त्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घेऊन त्याचा सातत्याने विचार करायचा असतो. आणि तसं अभ्यास मंडळ करतच ना, कारण सहजासहजी एखादं पुस्तक लगेच लावलं, एखाद्याने मांडलं आणि ते लगेच मान्य झालं असं होत नाही. सगळेच लोक विचार करतात त्या गोष्टीने. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो एका दृष्टीने योग्य ठरतो, पण जर समजा त्यांच्या निर्णयाला विरोध झाला तर पुन्हा त्यांची मुस्कट दाबी झाली असा त्याचा अर्थ. बरोबर, म्हणजे त्यांची गळचेपी होते ना. व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण विचार करतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण विचार करतो, त्यांना जे निर्णय स्वातंत्र्य दिलेलं आहे विद्यापीठाने त्या याच्यामध्ये ते बदलून टाकणं म्हणजे त्यांची मुस्कट दाबी करण्यास. बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्यांना ते स्वातंत्र्य द्यायलाच हवं. आणि शिवाय जो कवी आहे त्या कवीने लिहिलेलं आहे आणि कवीच्या कवितेबाबत तर असे निकष खरं लावणं बरोबरच नाही, कारण कविता हा प्रांतच वेगळा आहे. वैचारिक लेखन वेगवेगळ्या प्रकारचे जे लेखन आहे त्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे निकष आपल्याला लावता येत. बरोबर आहे, पण कवितेबाबत कसं लावता येत नाही. म्हणजे जातीय उल्लेख असा, महाराष्ट्र शांती नाही लढा विन मुक्ती, किसन बाबूजी बनसोडेंचं. मग महार उठले का त्यावेळेस. बरोबर, म्हणजे असं म्हणजे तिथे आदिवासी शब्द आला आणि स्त्रीच्या स्तनाचा उल्लेख आला म्हणून लगेच आम्हाला आता वाईट वाटत. बरोबर, म्हणजे असा जाती उल्लेख त्या त्या काळामध्ये जर आला समजा मागे आला, पण आता या काळात येत असेल तर कवीने सुद्धा समजूनच घेतलं पाहिजे की याच्यामधून काय होईल म्हणून पुढे. पण जर असं होत असेल, त्याला विरोध होत असेल, तर त्या कवीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा आपण गदा आणलेली असं. ठीक, म्हणजे त्याने सगळ्या फुटपट्ट्या लावून मोजमाप लावूनच त्याने ते करावं आणि कवीने विशेष करावं, कारण जर तो अंतरंगाचा उत्स्फूर्त उद्गार असेल. बरोबर आहे, त्याच्यावर काय स्पॉन्टेनियसली ओव्हर फ्लो ऑफ द फिलिंग्स रिकलेक्टेड इन द ट्रँक्वॅलिटी अशा प्रकारची व्याख्या. बरोबर आहे, थँक्यू. आपल्या सोबत इथे साहेबराव दंडवते पाहतायत. दंडवते साहेब, तुम्हाला मी या चर्चेत सहभागी करून घेणार आहे, पण एकच मुद्दा ह्या ज्या चर्चेवरती आपण बोलतो आहोत, जो मुद्दा उपस्थित केलाय त्याच्यावरती सोनावणे सर तुमचं मत मला हवंय की हे अभ्यास मंडळ किंवा अभ्यास मंडळाला सुपरसीड करून त्याला विचारत न घेता, कवीला विचारत न घेता असं सरळ पुस्तक काढून टाकलेलं आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अनेक अनेक त्यांच्याकडे बिरुदावली आहे, ते सगळ्याच्या सगळे कवी लेखक गप्प बसले त्याच्यावरती बोलत नाहीये किंवा त्याच्या संदर्भातली त्यांची मतं ठामपणे येत नाही. ही लोक घाबरतात किंवा नरोबा कुंदर भूमिका का घेतात, काय कारण आहे. तर तुम्ही तर स्पष्टपणे बोलतात तुम्हाला त्याची भीती वाटत नाहीये, मग हे कसे कशासाठी घाबरतात. याचं कारण असं आहे किरणजी, पहिली गोष्ट म्हणजे या कवी लोक किंवा साहित्यिक लोक किंवा विचारवंत लोक यांचे भविष्य काळातल्या स्वार्थांकडे नजर ठेवून केलेलं लॉबिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की सरकार बदललं की अभ्यास मंडळावरचे ते सदस्य बदलले जातात. अगदी म्हणजे साहित्य संस्कृती मंडळापासून जे काही शासकीय आहेत त्यांचे सदस्य बदलले जातात आणि कोणाच्या ना कोणाच्या वर्ण्या तिथे लावल्या जातात. मग त्यांना त्यातलं काही कळतं की नाही कळतं याचा विचार केला जात नाही. हा भाईबतीच्या वाटा हा राजकीय जो भाग याच्यामध्ये येतो त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्राचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे. खरं म्हणजे मी बऱ्याच काळापासून मागणी करतोय की शिक्षण संस्था ज्या आहेत त्याच्या अभ्यास मंडळं जी आहेत किंवा अभ्यासक्रम तयार करणारी जी मंडळं आहेत ती स्वायत्त असली पाहिजेत. ते त्यांच्यामध्ये कोणत्याही सरकारची कोणत्याही सरकारची जातीची जातीय संघटनांची ढवळाढवळ दबाव चालता कामा नयेत. आणि त्यांनी मग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी शिक्षण कशासाठी आहे, शिक्षण त्याचं आकलन वाढवण्यासाठी आहे, त्याचं ज्ञान वाढवण्यासाठी आहे आणि त्याची समज वाढवून त्याला एक प्रगल्भ नागरिक बनवण्यासाठी. मग असं जर शिक्षण आम्हाला जर हवं आहे तर हे असे जर आम्ही ज्यांना साहित्य ते अक्कल नसताना साहित्य मंडळावर असतात, ज्यांना काव्यातलं समजत नाही ते काव्य मंडळांवर असतात म्हणजे कविता निवडणार असतात आणि ते आपापल्या जातीला सुखावणार निवडण्यासाठी जास्त प्रयत्न करतात किंवा आपल्या महापुरुषांवर धडे कसे येतील यासाठी दबाव आणले जातात. इतिहासाला आम्हाला हे आवडत आहे ते काढून टाका, हे आवडतं ते घाला. यामुळे झालंय काय की आमचा अभ्यासक्रम हा अत्यंत दोलायमान आहे, अत्यंत कच्चा आहे आणि त्याच्यामुळे आमचा विद्यार्थी ज्ञानार्थी कधीही होत नाही, तो विद्यार्थीच राहतो, त्याला ज्ञान काही मिळण्याची शक्यता नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खुलेपणा लागतो वातावरणामध्ये, तो शिक्षण पद्धतीपासूनच खुलेपणा सुरू व्हायला पाहिजे. आमची अभ्यास मंडळ काय करतात, अभ्यासक्रम लागतात त्यांची. अनेकदा असं होतं की त्यांची ग्रामर म्हणजे विज्ञानाची पुस्तकं असतील, इतिहासाची पुस्तकं असतील, साध्या व्याकरणाच्या चुका त्यात दुरुस्त नसतात, धड्यांमध्ये ऐतिहासिक घोडचुका केलेल्या असतात. असं असताना
जर अभ्यास क्रमात पुस्तकं निवडली जात असतील, त्या निवडीमध्ये कोणत्या प्रकाशकाचं तिथे लॉबिंग आहे, कोणत्या लेखकाचं तिथे लॉबिंग आहे, कोणत्या कंपनीचं तिथे लॉबिंग आहे, आणि जो किरणजी आपण सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित केला, बाकीचे साहित्यिक आणि कवी का बोलत नाही, ते एवढ्याच कारणासाठी बोलत नाही की आज ना उद्या मला माझी कविता किंवा माझा लेख किंवा माझं पुस्तक लावायचंय, मग मी कशाला बोलू, मी कशाला लोकांना दुखावू. इथे प्रश्न लोकांना कोणाला दुखावण्याचा नसून, तुम्हाला साहित्य म्हणजे एक अभिव्यक्तीचं मुक्ततेचं देणारं ते द्वार असणार एक साधन आहे, आणि त्या साधनाचा उपयोग प्राचीन काळापासून साहित्यिकांनी कवींनी केलेला आहे. आपल्याच देशामध्ये ह्या वेदांना प्रचंड विरोध करणारे चारवाक झालेत. त्या काळात तेवढं स्वातंत्र्य चारवाकाला होतं, अज्ञानवाद मांडण्याचं स्वातंत्र्य होतं. आज मात्र आम्ही एवढे अज्ञानी झालोय किरणजी, की आज आम्ही इतके क्षुद्र झालोय, क्षुद्र की आम्ही साहित्याला साहित्य म्हणून घेत नाही. आम्ही माझ्या जातीवर पुस्तक असेल तर मी वाचणार, माझ्या जातीवर नसेल किंवा दुसऱ्या जातीच्या कोणाचं असतं तर मग ते जाऊ द्या. म्हणजे आता साहित्यात सुद्धा वर्ण व्यवस्था आलेली आहे. शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, दलित साहित्य, ही अशी वर्गवारी आज झालेली आहे. खरं म्हणजे याला साहित्यिक जबाबदार आहेत, आणि या साहित्यिकांनी पहिले पहिले स्वतःला खुलं बनवलं पाहिजे, जे मनापासून वाटतं ते बोलायला शिकलं पाहिजे, आणि अभिव्यक्ती जी आहे, कारण साहित्य म्हणजे जर अभिव्यक्ती असेल तर अभिव्यक्ती खुली ठेवली पाहिजे, नाही तर तुम्ही साहित्यिक म्हणून घ्यायला नालायक आहात, असंच आपल्याला दुर्दैवाने, अत्यंत दुर्दैवाने विधान करावं लागेल. आणि साहित्यिकांनी याच्यापासून आता धडा घ्यावा, नाही तर भविष्य काळामध्ये आज जी वेळ इतर इतक्या साहित्यिकांवर येऊन गेलेली आहे, कवींवर येऊन गेली आहे, ती वेळ उद्या त्यांच्यावर सुद्धा येऊ शकते, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. बरोबर आहे सर, थँक्यू. तुम्ही आमच्या सोबत राहिला, तुम्ही असेच आमच्या सोबत चर्चेमध्ये राहा. परत तुम्हाला मी दुसऱ्या कुठल्या प्रश्नावरती घेईन, पण आता प्राध्यापक शिंदे यांना या प्रश्नावरती काहीतरी, तोपर्यंत मी रिक्वेस्ट जी आहे ती साहेबराव दंडवते साहेब यांना पाठवतोय, त्यांना ऍड करायचा प्रयत्न करतोय. तर शिंदे सर, तुम्ही बोलत होता, काय नेमकं तुमचं तुम्ही म्हणाल या संदर्भात? सोनावणे सरांनी आपलं एक मत मांडले. हो, त्यांनी मांडलेलं जे मत आहे त्याप्रमाणे जे अभ्यास मंडळ आहे त्याच्यामध्ये लॉबिंग होऊ शकते, तडजोड असू शकते, हे मी मान्य करतो. परंतु ते लोक जे असतात अभ्यास मंडळावरचे, हे नियुक्त केलेले नसतात, निवडून आलेले असतात, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डवर जे लोक जातात ते सरकार नियुक्त असतात, आणि अभ्यास मंडळावर जे लोक जातात ते निवडून जातात, निवडून जातात. हो बरोबर, त्यामुळे तिथे कोणालाही तसं काही पाठवता येत नाही, कोणाला शासनाला किंवा कोणाला असं पाठवता येत नाही. त्यातले कॉप्ट मेंबर जे असतात किंवा अदर युनिव्हर्सिटीचे जोडलेले मेंबर जे असतात ते असतात. ओके, म्हणजे ते आवडी निवडीनुसार ते होऊ शकतात, परंतु बाकी जे अभ्यास मंडळ असतं हे निवडून आलेले लोक असतात. हो, त्यामुळे तिथे तसा कोणाचा काही प्रभाव नसतो. हो हा, बाकी तर त्यांनी अत्यंत व्यापक भूमिका घेऊन सगळ्या समाजाचा विचार करून, साहित्याच्या प्रवाहांचा नीटपणे विचार करून, आणि त्यातल्या निकषांचा नीटपणे विचार करून एखादी कलाकृती लावायला. आपल्याला आपला हा कार्यक्रम राज असरुणकर, अशोक खंडोरेजी तुम्हाला पण या चर्चेमध्ये मी थोड्याच वेळात सहभागी करून घेणार आहे, राजला करून घेणार आहे. आता आपल्या सोबत साहेबराव दंडवते आहेत, त्यांनी विनंती केली होती की त्यांना या संदर्भात मत आपलं मांडायचं आहे. साहेबरावजी, तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये सहर्ष स्वागत आहे, तुमचं काय मत आहे तुम्ही मांडा. धन्यवाद किरणजी. मुळामध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे की ही जी कविता आहे ही कविता अभ्यासक्रमातून काढावी अशी किती साहित्यिकांनी मागणी केली होती, आणि शासनाने कुठलं साहित्यिकांचं, ज्यांना साहित्याचा अभ्यास आहे अशा लोकांची नियुक्ती केली आणि त्यांनी रिकमेंडेशन केल्यानंतर ती अभ्यासक्रमातून काढून टाकली? या दोन ज्या गोष्टी आहेत त्याचा कुठलाही उलगडा होत नाही. मुळामध्ये जर एखाद्या जातीने तशी मागणी केली असेल आणि विद्यापीठाने ताबडतोब त्याला दाद दिली असेल की चला आम्ही काढून टाकतो, तर हा सुद्धा एक झुंडशाहीचाच प्रकार आहे. हा मुद्दा जो आहे तो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनशी निगडीत आहे, आणि जर ती कविता वाचण्यायोग्य नाही, जर त्या कवितेमध्ये साहित्य मूल्य नाही, तर विद्यापीठाच्या संबंधित जे अभ्यास मंडळ आहे त्या अभ्यास मंडळाने त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. परंतु एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखतील किंवा दुखावल्यात अशी त्यांनी तक्रार केली,
आणि समजा ही तक्रारही मान्य असली तर त्या समाजातले किती साहित्यिक आहे की त्यांनी ते विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिलं की यामध्ये अशा अशा प्रकारच्या साहित्यिक चुका आहेत आणि त्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या समोर योग्य माहिती जाणार नाही, वाङ्मयीन दृष्ट्या त्यामध्ये काही दोष आहेत, असं काही जर असतं तर विद्यापीठाने तो निर्णय घेणं हे योग्य झालं असतं. परंतु उद्या माझ्या जातीबद्दल कोणी काही बोललं किंवा त्याबद्दल काही लिहिलं की माझी अस्मिता टोकदार असेल आणि मी उद्या कुठलं आंदोलन करेल, दगड फेकेल, या निव्वळ भीतीने सरकार किंवा विद्यापीठासारख्या संस्था जर अशा प्रकारचे निर्णय घेत असतील तर ते अतिशय दुर्दैव आहे. मग रस्त्यावर निर्माण होणारी झुंड किंवा पुस्तकावर बंदी घाला असं सांगणारी झुंड ही एकाच प्रकारची आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा मला अतिशय महत्वाचा वाटतो. थँक्यू साहेबराव दंडवतीजी, अतिशय बरोबर मुद्दा असं काढलेला आहे की समजा प्रत्येक निर्णय, मग सेन्सॉर बोर्ड कशाला पाहिजे, अभ्यास मंडळ कशाला पाहिजे, सगळे निर्णय जर रस्त्यावरतीच होणार असतील किंवा पुस्तक येतं आणि त्याच्यावरती अशा प्रकारचं वादंग निर्माण केलं जातं, तर तुमच्या तुम्ही आतापर्यंत सगळे लिहित आलेले आहात आणि अनेक संदर्भ तुम्ही वाचलेले आहेत, तर असे जुन्या पुस्तकांमध्ये असे तुकारामाची गाथा असेल याच्यामध्ये असेल असे, म्हणजे रांड हा शब्द जो आहे तो तुकारामांनी सहज वापरलेला आहे स्त्रीच्या संदर्भात अशा पद्धतीनं, आणि किंवा आता सोनावणे सर आपल्या इथं ऑनलाईन आहेत त्यांना आपल्याला सांगता येईल की आता आम्ही उल्हासनगरच्या जवळपास अंबरनाथमध्ये एक मंदिर आहे, शिवमंदिर आहे, आणि शिवमंदिरमध्ये एक प्रतिमा आहे. ती एक प्रतिमा कशी आहे, जर तुम्ही गाभाऱ्या तिथे गेलात तर आपल्याकडे पूर्वी तंत्रपंथ सुद्धा होतं आणि अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे ते 295 याच्यामधलं एक जो जागतिक ठेवा आहे त्यातलं एक प्रमुख आहे. त्याच्या गाभाऱ्यातल्या अशा डाव्या बाजूला तुम्ही गेला तर तिथे एक मूर्ती आहे, ती मूर्ती गणपतीची आहे, तो गणपती असा बसलेल्या बाजूला म्हणजे सरस्वती आहे आणि त्या सर्व सरस्वतीचे तो स्तन दाखतोय, लिटरली त्याचा हात जो आहे सरस्वतीच्या स्तनवरती आहे. मग आत्ता म्हणजे पुरातन काळापासून अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या किंवा परदेशी पर्यटक असतील, भारतीय अभ्यासक असतील, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने, किंवा रांची डेरेंचं जे लज्जागौरी पुस्तक आलेले तर त्यांनी मातृदेवतेची जी मूर्ती आहे, म्हणजे मुळातच मातृदेवता नावाचा जो प्रकार आहे जी देवाच्या उत्पत्तीचं प्राथम हे मानलं जातं, तर ती योनिमुद्राच किंवा मातृदेवता तिला म्हटलं जातं, तर ती तशा पद्धतीची आलेली आहे. मग ह्या सगळ्या इतिहासाला आपल्या ह्या ज्या परंपरा ज्या आहेत, जे आपण निसर्गाशी समतोल होता की त्या अशा पद्धतीने होता, तर मग ह्या सगळ्यांना आपण नाकारायचं आहे का, असा एक मुद्दा आपल्या समोर उभारतोय. तुम्ही काय सांगाल सर याच्यामध्ये? मला असं वाटतंय की परंपरेप्रमाणे एक अशा प्रकारचा दबाव समाजाचा सतत समाज व्यवस्थेवर राहिलेला आहे. स्त्री असो पुरुष असो लैंगिक भावनेबाबत बोलायला तयार नसतात. ओके. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चित्रांच्या माध्यमातून, शिल्पकलांच्या माध्यमातून त्या त्या काळामध्ये त्यांच्या जागृती आणण्यासाठी ती कोरली गेली आणि हा असा स्पष्ट सरळ तो अर्थ जर असेल तर मग त्याचा आज अर्थ लावत असू आपण तर तो वेगळ्या पद्धतीने लागेल. हो बरोबर. आज सुद्धा या लैंगिकतेबाबत किंवा आपण जे लैंगिक शिक्षण म्हणतो त्याच्यावर लोक जागृत नाही आहे. हा तो आज खूप मोठा प्रश्न आहे, तो वेगळाच असा त्याच्यामध्ये आहे. तर या दृष्टीने याच्याकडे जर आपल्याला पाहायचं असेल तर कवीची जी भावना आहे ती वाचून घेतली पाहिजे. एखादा त्या कवीला कवीचा उद्देश, राज तुझा मोबाईल तू म्यूट कर की त्याचा आवाज इकडे येतोय असा थोडासा बोलताच्या बोला. कवीची जी भावना आहे, एखादा शब्द त्याच्यामध्ये आलेला असेल तर तो त्याला त्या विशिष्ट वर्गाची समाजाची बदनामी करण्यासाठी तो नाट्याने आणलेला आहे का, तर नाही तो दोघात आलेला असतो तर त्याचा अर्थ नेहमी लावून घेतला पाहिजे. म्हणजे अलीकडे काय होतंय, जसं विधान मोडीत काढण्याचा प्रयत्न होतो आहे आणि संविधानाने दिलेली जी मूल्य आहे त्या मूल्यांमध्ये प्रभाव निर्माण करून ती मूल्यच मोडीत काढण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्याच पुढचा भाग हा याच्यामध्ये आपल्याला येताना दिसतो. आणि मग जर हे असं होत असेल, हे जी मूल्य मोडीत काढण्याचा जर प्रयत्न होत असेल तर मग तुम्हाला साधी सरळ असलेली कविता सुद्धा हिंसक वाटायला लागेल. असं जर होत असेल जी भूमिका आहे शासनाची त्या शासनाच्या भूमिकेमध्येच काहीतरी गडबड आहे. त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे पाहतात आणि बाकीच्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात.
यामुळे हे सगळे प्रकार होत आहेत, म्हणून हे खुश करणं सोडावं आणि त्यामागची नेमकी भावना काय म्हणजे आता नामदेव ढसाळांची जर कविता घेतली रक्तात पेटलेले अग्नीत सूर्या आता शहरा शहराला आग लागली आता आग लागली सर म्हटल्यानंतर तुम्हाला एफ आय आर नोंदवतो तुम्हाला आगीचा संदर्भ काय लावायचा हे तुम्हाला नीट समजलं पाहिजे ना बरोबर आहे नाही का म्हणजे नाही तर उद्या तुम्ही म्हणाल की नामदेव ढसाळ आणि केशवपूर यांना आम्ही आग टाकतो हे इतकं हास्यास्पद आहे ना ते असं हास्यास्पद चाललेलं आहे आणि त्या दृष्टीने त्या कवीची जी भावना आहे त्यांना तर ते समजून घेतलं पाहिजे या कवितेमध्ये सुद्धा ना पहिलीच ओळ अशा प्रकारची आहे की मला तू म्हणतो अशी बंदी आहे की मी पाणी हा शब्द कसा उच्चारावा बरोबर आणि खरोखरच ना ही जी रूढी परंपरा हा फार मोठा सामाजिक संदर्भ आहे मी पाणी म्हणायचं की पाणी म्हणायचं मग हे दोन विश्व आहे आता तो पहिला संदर्भ खूप चांगला त्या याच्यामध्ये आलेला आहे ते कविता म्हणून ठीक आहे पण तू एवढी प्रभावी नाही जसं तुला गेलं तुम्ही मला पण मग त्याला खूप नेमके वेगवेगळे संदर्भ त्या कवीने आणायला पाहिजे होते आले असत तर अशा रीतीने त्याच्या त्याला नेमकं काय म्हणायचं ना त्या बाबतीत ती भूमिका समजून घेतली पाहिजे नाही तर कवीवर पण अन्याय बरोबर प्राध्यापक शिंदेंनी एक वेगळा मुद्दा यावेळेस मांडलाय आपल्या सोबत राज असरोडकर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत शिवराम खोंडेकर ही चर्चा पाहतायत नंदिनी जाधव ताई ह्या कवी हे चर्चा पाहतायत दयानंद कनक दांडे हे सुद्धा ही चर्चा पाहतायत तुम्हाला जर या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कृपया मला तशा पद्धतीची तुम्ही रिक्वेस्ट पाठवा मी तुम्हाला त्या चर्चेमध्ये सहभागी करून घेऊ शकतो मी आता राज असरोडकरांकडे जाणार आहे राज असरोडकरजी तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेल्या जवळपास अर्धा तास झाले चर्चा ऐकताय मुळात असं आहे किरण की अशा प्रकारचे जे वादाचे मुद्दे असतात तर ह्या वादाच्या मुद्द्यांना खूप सारे कंगोरे असतात सगळ्यात पहिला मुद्दा सुरू होतो अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून अलीकडच्या काळामध्ये औरंगाबाद खंडपीठाने एक 295 वरती एक डिसिजन दिलेले आणि त्या 295 वर डिसिजन देत असताना औरंगाबाद खंडपीठाने त्या संपूर्ण जे प्रकरण होतं देवाधर्मावरती टीका केली त्यामुळे त्यांच्यावर एका काही तरुणांवरती एफ आय आर दाखल झालेला होता तर त्यांनी पहिला मुद्दा असा घेतला की नागरिकांना जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे दिलेलं आहे भारतीय संविधानाने तर त्याला बाधा येऊ नये ही हा आमच्या काळजीचा पहिला विषय आहे असं हायकोर्टाने त्याची मांडणी करताना म्हटलेलं आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे इंटेन्शनली केलं गेलेलं आहे का म्हणजे तुम्ही जे काही वक्तव्य केलेलं आहे एखाद्याला दुखावलेलं वाटतं त्याच्या भावना दुखावतात तर ते तुम्ही मुद्दाम केलेलं आहे का हा दुसरा मुद्दा येतो त्यामुळे आपण जर न्यायालयाच्या अँगल मधून जर ह्या प्रकरणाकडे पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या येतात की पहिली गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतीये का तर असं दिसतंय की ती होतीये आणि दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये निर्माण होतो की ते वक्तव्य करणाऱ्याने ते मुद्दाम होऊन केलेलं आहे का तर तसं ह्याच्यामध्ये दिसत नाही आता मुद्दा काय आहे की आणि दुसरे कंगोरे काय येतात अशामध्ये की आपण कुठल्या ह्याने बघतो अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काय होतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जरी तुम्हाला एक घटनात्मक अधिकार जरी असला तरी मग एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्हाला आक्षेप घेण्याचा अधिकार आहे की नाही आहे तर तो आक्षेप घेण्याचा अधिकार तुम्हाला नक्कीच आहे परंतु त्याचे सुद्धा प्रॉपर चॅनल्स आहेत की तुम्ही तो कसा आक्षेप घेतला पाहिजे तुमच्या आक्षेपाचे नेमके मुद्दे काय आहेत तुम्हाला तुमच्या आक्षेपाची सुद्धा व्यवस्थितपणे मांडणी करता आली पाहिजे आणि ते आक्षेप घेतल्यानंतर जसं मगासपासून मी जे ऐकतोय की ही कविता काय डायरेक्ट पुस्तकात छापली जात नाही म्हणजे कवी प्रिंटिंग प्रेसवर गेला आणि माझी कविता पण एक त्याच्यामध्ये घ्या माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे तुम्हाला फोन लावून देतो असं होत नाही ते एक अभ्यास मंडळ आहे आपल्याकडे सगळ्या शासनाचे जे कारभार आहेत ते समित्या मंडळ अभ्यास मंडळ आयोग अशा मार्फतच चालतात आणि त्या समित्या मंडळांचे सुद्धा नियम विनियम त्यांचे विधी उपविधी वगैरे सगळं ठरलेलं असतं अभ्यासक्रमामध्ये कुठल्या प्रकारचं साहित्य घ्यावं कुठलं घेऊ नये त्याचे निकष काय असावेत कुठल्या गोष्टी टाळाव्यात याचे सुद्धा अगदी कायदे जरी नसले तरी त्याच्या मार्गदर्शक सूचना ज्या असतात मार्गदर्शक तत्व जी असतात ती मात्र विहित केलेली असतात ती तिथे लिखित अलिखित स्वरूपामध्ये ती ठरलेली असतात आणि एक मताने हे सगळं मंडळ किंवा समिती जी असते तर ह्याच्यावरती काय दिसतो आपल्याला की ही दिनकर मनवरांची कविता ज्या अर्थी ती आलेली आहे बरं ती ह्या वर्षी आलेली नाहीये अशी माहिती मिळते की ती जवळजवळ त्याचं दुसरं की तिसरं वर्ष आहे आणि मग ह्या वर्षी त्याच्यावरती आक्षेप घेतला गेलेला आहे आता पुन्हा हा पुढचा निर्माण होतो प्रश्न निर्माण होतो
की ठीक आहे आम्हाला आज लक्षात आली तर आम्ही ह्याच्यावरती आक्षेप घ्यायचा की नाही घ्यायचा, तर जरूर आक्षेप घेणाऱ्यांना सुद्धा त्या कवितेवरती त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. पण ते म्हणणं जे मांडलं गेलेलं आहे त्यांचं जे काही पत्र किंवा त्याच मंडळाला बोलावून तिथे ते मांडलं गेलं पाहिजे, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कवीला सुद्धा आपलं जे म्हणणं आहे ते मांडण्याचा निर्णय घेतला पाहिजे. कारण शेवटी असं आहे की हा काही डबल बोलण्याचा भाग नाही आहे, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं आहे तसं एका मोठ्या लोकभावनेचा प्रश्न सुद्धा आपल्याला लोकशाही यंत्रणेमध्ये विचारात घ्यावाच लागतो. हे शेवटी तुम्ही आपण लोकांसाठी सगळं करत असतो, परंतु ती लोकभावना झुंबींची भाषा बोलता कामा नये. आज इथे आपण काय चर्चा बघतोय की ह्या दिनकर मनवारांच्या बाजूने किंवा त्या कवितेच्या बाजूने किंवा त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने जे जे लोक बोलतात त्यांना जे ज्या पद्धतीने ऐकावं लागतंय. आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय नेटवर्क मध्ये. हा बोला. आवाजाचा प्रॉब्लेम होतोय का? राज असरोणकरांच्या आवाजाचा काहीतरी परिणाम आहे, पण ते आपल्या सोबत असणारे आपण त्यांना परत पुढच्या याच्यामध्ये आपल्या सोबत त्यांचे मुद्दे कम्प्लीट करण्यासाठी जोडून घेऊया. आलाय का आवाज आता व्यवस्थित? हा बोला. हो येतोय 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 माझा. हा बोला. हा येतोय येतोय बोला. हा तर ते त्या पद्धतीने सगळ्या त्यांना सुद्धा मनवारांना सुद्धा त्यांची बाजू मांडायला दिली गेली पाहिजे होती. सध्या काय ही जी हा जो आक्षेप आहे ना हा नुसता विरोध आहे, हा झुंडींची भाषा बोलायला लागली. इतके इतके संख्येने लोक आता बोलतो आहोत आणि त्यामुळे आमचं ऐकलं गेलं पाहिजे. आणि मग दुसरी गोष्ट की तुम्ही जर एखादं मत मांडण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या आईवरती लिहा, तुमच्या बहिणीवरती लिहा, तुमच्या धर्माच्या बाईवरती लिहून बघा. हे जे काही प्रतिवाद ज्या भाषेमध्ये होत आहेत याचा अर्थ माझा स्पष्ट आरोप आहे की ह्या कवितेला आक्षेप घेणारी मंडळी आहेत ती सुद्धा प्रामाणिक नाही आहेत. आपण जर ते जर आदिवासी अस्मितेवर जर बोलत असतील तर आदिवासींच्या अनेक त्यांचे गंभीर प्रश्न आहेत त्याच्यावरती हे बोलताना दिसत नाहीत. मेळघाटातल्या कुपोषणाच्या प्रश्नावरती बोलताना दिसत नाहीत. मेळघाटामधल्या चौपानसारख्या भागामध्ये तिथे मुलांची शिक्षणाची व्यवस्था नाहीये. इथे नक्षलवादाचा जो प्रश्न त्याच्यावरती ही मंडळी कधी बोलताना दिसत नाहीत. याचा अर्थ काय होतो? आता इथे माझ्यासमोर एक दोन उदाहरणं आहेत. एक किरण ग्रेसांच्या कवितेमधलं एक तुकडा आहे. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. तर त्याच्यामध्ये त्यांच्या काही ओळी आहेत ज्या आपल्या गाण्यामध्ये ऐकायला मिळत नाहीत. हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. झालं मग आता आमच्या हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या. ग्रेसांना त्या भाषेवरती ते असले नसले तरी आपल्याकडे कुसुमाग्रजांची कविता आहे की प्रेम कुणावर करावं कुणावरी करावं. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं. राधेचे स्तन का? मग दुसऱ्या कोणाचे स्तन का नाहीत? बरं इथे दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावरही करावं असं ते म्हणतायत. ते असं म्हणतात की प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. आता इथे भटांबद्दल ज्यांना राग आहे ते असं म्हणतील की कुसुमाग्रजांनी मुद्दामच भटांचा उल्लेख केलेला आहे आणि असा भटांचा उल्लेख केलेल्या माणसाचा मराठी भाषा दिन का आपण साजरा करावा. कुसुमाग्रजांचे आणखी एक उदाहरण आहे कवितेचं. त्याच्यात त्याचं म्हणणं आहे की प्रेम रुक्मिणीच्या लालच ओठांवर करावं. मग तुम्हाला आमच्या कृष्ण आणि रुक्मिणीचं एवढं जे अगदी जबरदस्त जे प्रेमाचं प्रतीक आहे तर तुम्हाला रुक्मिणीचे लालस ओठच दिसले का कुसुमाग्रजांना? त्यांचा मराठी भाषा दिन रद्द केला पाहिजे. वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं. मग आमच्या वक्रतुंडाचं पोट हास्यास्पद आहे का? ह्याला एंड नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींना. आता महात्मा फुलेंनी लिहिलेलं ते महात्मा फुलेंनी ते किती भयंकर लिहिलेलं आहे, मग त्याचं काय करायचं? मुद्दा काय माहितीये का? हे बघ आता कशाचं तू मगाशी शिव मंदिरचं उदाहरण दिलं. आता अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे? राणी पद्मावती जिचं अस्तित्वच नाहीये, जिचं अस्तित्व नाही तिच्यावरती अस्मितेचा मुद्दा घेऊन लोक देश जाळायला निघाले होते. म्हणजे जे अस्तित्वात नाहीये त्याच्यावरती अस्तित्वात असलेला देश लोक जाळायला निघाले होते. ह्या देशातले सध्याचा प्रॉब्लेम काय झालाय किरण, की आपण जर समजा अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा संविधानिक हक्काच्या किंवा गोष्टी जर बोलायला गेलो तर कोणासमोर बोलायच्या? इथले तुमची जी सरकार आहेत, तुमच्या सध्याची जी राजवट आहे, ती राजवटच तुमची अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामधली आहे, ती संविधानिक मूल्याच्या विरोधामध्ये आहे आणि त्यांना हे सगळं हवं असतं. इथे प्रॉब्लेम काय होतो की संविधानिक मूल्यांचा जे जी लोक त्याचा उचलून धरतात ती मूल्य ज्याचा पाठ त्याला पाठबळ देतात तर ती माणसं सुद्धा अनेकदा अशी टोकाची भूमिका घेऊन भांडत असतात. इथे तुम्हाला काय होतं की संविधानिक प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला म्हणणं मांडावं लागतं आणि तुमचा धाक धपडशी करणारं सरकार जर असेल बहुमतावर बसणार तर ते रेटून नेतं. पण त्यावेळेला तुम्ही पण जेव्हा अमुक एक धडा काढला पाहिजे, अमुक एक असा उल्लेख काढला पाहिजे, हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हे सावरकरांचं टाकलेलं आहे, असं तुम्ही जेव्हा टोकाच्या भूमिका घेत असता तेव्हा तुमच्या टोकाच्या भूमिकांवरती स्वार होऊन
अशा प्रकारची जी अर्धवट मंडळी आहेत ती त्याचा फायदा घेतात. त्यामुळे आपण सुद्धा जी संविधानिक मूल्य मानणारी जी मंडळी आहेत, जी संविधानिक प्रक्रियेचा आदर करणारी जी मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा आपलं सुद्धा म्हणणं मांडत असताना फार काळजीपूर्वक आणि व्यवस्थित भर करून ते मांडलं पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या अर्धवट लोकांना त्याची संधी मिळता कामा नये. राज, तू आमच्या सोबत असत राहा. आपल्यासाठी कवयित्री संगीता अरगुणे सुद्धा आहेत, त्याने सुद्धा त्यांना सुद्धा रिक्वेस्ट पाठवतोय, त्यांना आपण आपल्या इथे ऑनलाईन वरती घेणार आहे. तोपर्यंत मी प्राध्यापक शिंदेकडे जाणार आहे. सर, तुम्ही हा सगळा राजचा मुद्दा ऐकलाय की त्याने एक मुद्दा मांडला की आपण ज्यावेळेस संविधान प्रक्रियेची बात करतो तर त्याच्या संदर्भातले आता कुणासमोर संविधानाचं बोलावं, सरकार असेल किंवा झुंडशाहीची ज्या पद्धतीनं एक दिवस आलेले आहेत, तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सुद्धा अनेक, तुमची 7-8 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, तुम्ही अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातात, तुम्ही प्राध्यापक होतात, काय तुम्हाला म्हणणं याच्याबद्दल? याच्यामध्ये आता तुम्ही सरकारशी तर बोलू शकत नाही, आणि सरकारचा दृष्टिकोन पूर्णपणे तुमच्या समोर आलेला आहे. सरकारला संविधान बदलूनच, भारतीय संविधान बदलून नवं संविधान आणायचं आहे. म्हणजे मनुस्मृतीच्या प्रकारात, म्हणजे मनुस्मृती सारखं त्यांना तो ग्रंथ आणायचा आणि त्या प्रकारचं राज्य करायचं आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. ओके, तर हा जो षडयंत्राचा भाग आहे तो जागरूकतेने उभं राहिलं पाहिजे. हो, आणि हे उभं राहताना सगळे वंचित घटक, सगळे दुर्लक्षित घटक, गटातटाचा आणि पक्षाचा विचार न करता सर्वांनी, जे संविधानाच्या बाजूने आहेत त्यांनी सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, तर ही परिस्थिती बदलू शकते. आणि आपण एकटे एकटे रडत राहिलो, तुटक तुटक होत राहिलो, तर संविधानाची जी मूल्य आहेत ती आपल्याला नीटपणे रुजवता येणार नाही. पुढच्या काळामध्ये सहजपणाने तुम्हाला इथला सामान्य माणूस चिरडून टाकता येईल, आणि नागरिक इथे इथला जो आहे, ज्याला आवाज मिळालेला आहे, भारतीय संविधानाने जो आवाज दिला आहे तो आवाजच दाबला जाईल, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे अत्यंत गंभीर आहे. वाचवणं, संविधानाचा बचाव करणं, ती मूल्य लोकांपर्यंत पोहोचवणं, हे आपलं आद्य कर्तव्य नव्हे तर आता ते क्रांतिकारक काम झालेलं आहे. हो, आणि त्या दृष्टीने संविधानाला जे धोके निर्माण करणारे घटक आहेत त्याला नीटपणे लक्षात घेऊन आपण सर्वांनी, सर्व जे दुबळे घटक आहेत, सर्वसामान्य माणूस आहे जो बळी ठरलेला आहे या सगळ्याचा, त्याला उभं करून उद्याचं हे जे राजकीय आंदोलन आहे, खर तर याला राजकीय आंदोलनाचीच गरज आहे. सर्वसामान्य माणसं जागृत होतील आणि त्या जागृतीतील तो जो एक राजकीय लढा सुरू होईल. संगीता अर्गुने जी, तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे, तुम्ही ती एक्सेप्ट करा, म्हणजे तुम्हाला तुमचं मत मांडता येईल. कारण की वृषाली विनायक सुद्धा इथे ऑनलाईन होत्या, त्या कुठे आता दिसत नाही आहेत. कुणीतरी महिलांनी सुद्धा, महिला कवयित्री किंवा लेखकांनी आपली मतं जी आहेत ती स्पष्टपणे मांडलं पाहिजे. कारण की पुरुष त्या संदर्भामध्ये बोलत आहेत आणि स्त्रिया अजून त्याच्या संदर्भात पुढे येत नाही आहेत. मी मंदाकिनी पाटील ज्या कवयित्री आहेत त्यांना सुद्धा रिक्वेस्ट पाठवतोय. तर माझी विनंती आहे की महिलांनी सुद्धा या संदर्भामध्ये आपलं मत मांडलं पाहिजे आणि पुढे येऊन त्या संदर्भामध्ये आपली भूमिका घेतली गेली तर मला असं वाटतं की महिलांना नेमकं काय वाटतं ते सुद्धा आपल्याला, की असं बोललं जातं. सर, माझ्या एक माझ्या बालपणीचा एक प्रसंग आहे, म्हणजे पूर्वीच्या काळात, आता नाही म्हणजे आजपासून साधारणतः एक त्या काळामध्ये एक प्रसंग आहे की खूप आमच्याकडे म्हणजे वडार समाजाची लोक जी आहेत ते गाढवाचं दूध विकायचे, गाढविणीचं दूध विकायला, आणि गाढविणी दूध येताना ते कुठल्याही प्रकारचे कपडे घालायचे नाही, म्हणजे त्यांचे तर स्तन जे आहेत ते उघड्यात असायचे. तर मी गावी असताना त्या संदर्भामध्ये माझी आजी वगैरे जी होती ती असं लहान मुलांना गाढविणीचं दूध पाजलं तर त्याची प्रतिकार शक्ती वाढते, आरोग्य वाढतं असं असेल, तर मग ती त्या बाईला बोलून घ्यायची आणि असं दूध पाजायची. तर त्या काळामध्ये आमची आजी जी आहे किंवा बाकीच्या ज्या महिला आहेत त्या त्या महिलेला विचारायची की बाबा आम्ही कसे पोलके वगैरे चोळी वगैरे घालत नाही, असे स्तन उघडे का ठेवतात. तर त्यावरती त्या बाईने अतिशय चांगलं उत्तर दिलं होतं की म्हणे आम्ही मोकळे राहतो अशा पद्धतीने, त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही, आमच्यावर कुठल्याही पद्धतीनं अतिक्रमण होत नाही, पण तुम्ही म्हणे 2 दिवस मोकळे राहून दाखवा तर तुम्हाला ते शक्य आहे का? म्हणजे त्या काळामध्ये वडार समाजामध्ये, आजपासून म्हणजे आता साधारणतः 30-40 वर्षापूर्वीची ती गोष्ट असेल, तर त्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत होतं.
मंदाकिनी पाटील ज्या कवयित्री त्यांना मी मंदाकिनी ताई तुम्ही ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. आपलं बोलणं झालं होतं की तुम्ही या संदर्भामध्ये आपलं मत मांडणार आहे, तर कृपया तुम्ही ऑनलाईन या. संजय सोनावणी सर, अजून कुणाला जर या चर्चेमध्ये आपलं मत मांडायचं असेल, भगवान निळे सर इथे आलेले आहेत, त्यांना सुद्धा मी या चर्चेमध्ये सहभागी करून घेणार आहे. राहुल हंडोरे आहे जे, ते ऑनलाईन आहेत पण त्यांचं नेटवर्क वीक आहे. त्यांना 2-3 वेळा मी रिक्वेस्ट पाठवली पण त्यांना काही ती रिक्वेस्ट पोहोचलेली नाही. त्यांचा कॅमेराचा काय प्रॉब्लेम आहे की नेटवर्क वीक आहे ते माहीत नाही आहे. मंदाकिनी ताई तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करा, म्हणजे मला तुम्हाला चर्चेमध्ये सहभागी करून घेता येईल. मी भगवान निळे सरांना पाठवतोय रिक्वेस्ट. भगवान निळे सरांच्या अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि आत्ताच्या नव्या पिढीतला नव्या विचारानं विचार करणारे कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचं एक नाव आहे. त्यांना मी आता भगवान निळेंना पाठवलेली आहे रिक्वेस्ट आणि ते आता आपल्या सोबत त्यांना नेमकं ही कविता किंवा हे प्रकरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा, ह्या सगळ्या गोष्टींवरती काय वाटतं. भगवान निळे सर, तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करा, तुम्ही डिक्लाईन केलेली आहे, एक्सेप्ट करा. ती जर एक्सेप्ट केली, एक्सेप्ट बटन वरती जर तुम्ही एक्सेप्ट केली तरच हे करता येईल, तरच तुम्हाला या चर्चेमध्ये सहभागी सहभाग घेता येईल. हा भगवान निळे सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये. भगवान निळे सर आपल्या सोबत कवीवरी आलेले आहेत, तर त्यांना विचारतो सर, तुमचं आता गेले जवळपास 15-20 मिनिटे अर्धा तास तुम्ही चर्चा ऐकताय, तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकरणावरती? मला वाटतं की आवाज येतो ना माझा? हो, एकदम स्पष्ट आवाज आहे, बोला. हा, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ह्या कवितेकडे, म्हणजे सगळ्यात पहिलं माझं मत असं आहे की ही कविता अतिशय खूप मोठ्या दर्जाची किंवा प्रचंड अप्रतिम कविता आहे असं मी मानत नाही. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की या कवितेच्या अंगाने, अनुषंगाने जी काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो काही गदा येतोय, जे संकट येऊ घातलंय पुढे, त्याच्याकडे आपण एक वेगळ्या आणि प्रामाणिक दृष्टीने बघण्याची मला वाटतं गरज आहे. कारण काय होतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी अशी वाटते ती ही की हल्लीचं एकूण राजकारण पाहता किंवा सामाजिक एक बदल पाहता, एक असं दिसून येतं की एक वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे एक अतिक्रमण येऊ घातलेलं आहे लोकांच्या याच्यावर. आणि आपण केवळ ह्या कवितेकडे न बघता, म्हणजे ह्या कवितेतील एखादी ओळ त्याच्याकडे, त्याच्याबद्दल मतभेद होऊ शकतात, त्याच्याबद्दल आपण साहित्यिक कवी लोक सगळे समीक्षक एकत्र मिळून त्याच्यावर उहापोह करू, मनवरला विचारू आपण, किंवा त्याचं काय मत ते बघू, तो भाग वेगळा आहे. माझं तर स्पष्ट असं मत आहे की त्या अनुषंगाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जी काही गदा येते ते खूप धोकादायक आहे, ते आपण सगळ्यांनी त्याच्याविरुद्ध लढलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की ही जी कविता आहे ती मला वाटतं 2014 साली हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, त्यावेळी कुणीही या कवितेवर काही बोललं नाही. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकात आली, त्यालाही बरेच दिवस झाले, त्याच्याबद्दलही कुणी उहापोह केला नाही किंवा त्याच्याबद्दलही कुणी काय. मग आत्ताच या क्षणाला या कवितेवर इतका वादळ माजवण्याची गरज काय आहे, हे त्याच्या पाठचं राजकारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही शाळेमध्ये लैंगिक शिक्षण मुलांना देताय, द्यावं असं म्हणताय, देताय, तुम्ही शरीरशास्त्र शिकवताय, मग ही तृतीय वर्षाला जे अभ्यासक्रमाला मुंबई विद्यापीठाला लावली आहे ती कविता, ती मुलं काय लहान आहेत का? त्यांना स्तन ह्या बाकीच्या गोष्टी काय माहीत नाहीयेत का? ते माहीत आहे. तुम्ही दुसरी म्हणजे हरी नरकेमने एक मुद्दा मांडलेला आहे की आदिवासी शिक्षिका असेल तर ती जी मुलांना कसं समजावून सांगेल, तिने कशाला लाजायला पाहिजे शरीराच्या अवयवाबद्दल? स्तन आहे तर आहेत ना स्तन, त्यात काय वाईट काय? शरीराचा कोणताही अवयव, कोणताही भाग वाईट का मानता तुम्ही? त्याच्याकडे पवित्र दृष्टीने बघा ना.
कारण वाईट आहेत म्हणजे काय वाईट आहेत का ते झाकून ठेवण्यासारखे किंवा अमुक अमुक ह्याच गोष्टीच आहेत का. माझं म्हणणं हा आहे की ह्या तुम्ही कसं त्या गोष्टीकडे बघताय ते महत्वाचं आहे. बरोबर. हा बोला सर. हा तर मग यासाठी मला वाटतं की आपण फक्त याच्यावर चर्चा न करता याच्या नंतर आपल्याला काय करताय म्हणजे सगळ्यांना एक तुझ्या नागरिक म्हणून काय करताय कवी साहित्यिक म्हणून काय करताय याचाही उहापोह झाला पाहिजे आपण ते करूया. नाही भगवानजी काय झालं त्याच्या अगोदर मी एक प्रश्न विचारला होता की या प्रकरणावरती बडेचे कवी आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अनेक पुरस्कार विजेते ते गप्प काय ते का बोलत नाहीयेत किंवा त्यांनी का चुप्पी साधलेली आहे वास्तविकता त्यांचं काम आहे अशा प्रश्नांवरती भूमिका घेणं. एक्झॅक्टली समजा ते साहित्य हा बोला एकदम बरोबर एकदम बरोबर. हा पण त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की म्हणजे ही लोक म्हणजे कवितेमध्ये फक्त शूर असतात आणि इतर वेळी ते असे कमजोर असतात असं काही आहे का किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे काही लागे बांधे साटे लोटे असा काही प्रकार आहे. मग कवितेचा त्यांच्या कवितेचं काय हे करावं आपण म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार कारण की महेश केळुसकरांनी तर ओपनली ओपनली आपली पोस्ट टाकलेली आहे की हे ज्ञानपीठ पुरस्कार वाले काय करतायत. माझे मित्र विवेक कांबळे सुद्धा हा कार्यक्रम पाहतायत त्यांना जर याच्याबद्दल मत मांडायच असेल त्यांचाही चांगला अभ्यास आहे तर तेही या चर्चेमध्ये भाग घेऊ शकतात. तर भगवान तुम्ही याच्यावर जरा स्पष्टपणे बोला. मी तर असं एक आव्हान केलं होतं हेमंत दिवटेशी मी बोललो काही लोकांशी यांच्याशी बोललो माझा एक दुसरा मुद्दा असा होता की पाठ्यपुस्तकात ऑलरेडी ज्यांच्या कविता आलेल्या आहेत आणि विद्यापीठांना वेगवेगळे ज्यांची पुस्तकं लागलेली आहेत त्या कवींनी ठामपणे उभं राहून सांगायला पाहिजे की आमच्या पण कविता काढा. व्हेरी गुड. सरकारवर ऍटलीस्ट दबाव तरी आणायला पाहिजे या पद्धतीने. तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्यावर कवी प्रश्न फक्त दिनकर मनवरचा नाहीये हा प्रश्न सगळा आपल्या सर्वांचा आहे. तर ज्या कवींच्या कविता ऑलरेडी मासिकांमध्ये याच्यामध्ये आलेल्या तर हा विद्यापीठात आहेत किंवा एखादी कविता लागलेली आहे पाठ्यपुस्तकात लागलेली आहे अभ्यासक्रमात लागलेली आहे तर त्यांनी सरकारवर दबाव आणायला पाहिजे की आमच्याही काढून टाका कविता दिनकर मनोहरची तुम्ही जशी काढताय तशी आमचीही काढा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे अभ्यास मंडळ आहे ज्यांनी ही कविता प्रकाशित केली किंवा संमती दिली निवडली त्या लोकांनी आता गप्प काय त्यांनी याचा स्टँड केलं त्यांनी सगळ्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे. तुम्ही आमचं ऐकत नाही आम्ही निवडलेल्या कविता आमच्या निवडीवर तुम्ही संशय घेताय किंवा आक्षेप घेताय तर मग तुम्ही आम्ही इथे राहूनच काय फायदा नाहीये. त्यांनी बोर्डचे धोरण नाही घेतलं पाहिजे त्यांनी सरळ सरळ उभं राहिलं पाहिजे सगळ्यांनी आणि एक तर त्यांनी बोललं पाहिजे की आता आम्ही सगळ्यांनीच राजीनामा देतोय आता तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही तुमची लोक घ्या आणि तुम्हाला ज्या देवाधर्माच्या किंवा कसल्या कविता साधू संतांच्या कविता टाकायच्या असतील तर टाका आमचं काहीच म्हणणं नाही. हा प्रश्न फक्त कवितेचा पण नाहीये हा एकूणच संपूर्ण साहित्याचा आणि याचा आहे अभिव्यक्तीचा म्हणून बघत. बरोबर आहे बरोबर आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा भगवानराव निळे या कवीने मांडला आहे. त्यांना आता असं मला विचारायचंय की त्यांचं स्वतःच सुद्धा एक वजन आहे कवी लेखकांमध्ये तर ते याच्या संदर्भात काही पुढाकार घेणार आहेत का किंवा याच्या संदर्भात सरकारकडे जाऊन किंवा या सगळ्या कवी लेखकांचे असं काहीतरी बोलून तुम्ही याच्या संदर्भात काही करणार आहात का. नाही आम्ही ऑलरेडी आता सुरुवातच केलेली आहे म्हणजे गेल्या काही दिवसापासून म्हणजे 4-5 दिवस झाले आम्ही सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. आम्ही सगळ्यांशी बोलतोय की आणि सगळं विचार करून आम्ही ठरवणार की नेमका मार्ग काय काढायचा आपण कशा प्रकारे आपण याच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे कशा प्रकारे आपण आणखी काय काय करू शकतो कोणकोणत्या माध्यमातून एक व्हॉट्सअप फेसबुक हे माध्यम तर आहेतच रस्त्यावर कसं उतरता येईल किंवा रस्त्यावर उतरून कसं आपला निषेध नोंदवता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने आता चर्चेतून ते काहीतरी होईल आणि मला वाटतं त्याबद्दल एक जनमत तयार करून किमान साहित्यिकांचं आणि मग लोकांमध्ये जाऊन लोकांना सांगायला पाहिजे की काय चालू आहे हे आज आमच्यावर पाहिजे उद्या तुमच्यावर येईल. पण आता दुसरा एक मुद्दा असा येतो की आदिवासी समाजाच्या ज्या भावना आहेत त्यांचा तो विरोध आहे त्यांना कुठल्या पद्धतीने तुम्ही समजवणार त्यांचं असं म्हणणं आहे आता इथे प्रभाकर सुरकुले म्हणून आहेत तर आमचा आक्षेप आदिवासी पोरीच्या शब्दाला आहे तर तुम्ही तुमच्या जातीचा उल्लेख करा आणि घरी पारायण झाला. आता तुम्ही या समाजाला किंवा अशा पद्धतीनं ज्या व्यक्त होत आहे तर त्यांना कशा पद्धतीने समजून सांगाल त्यांची समजूत कशी काय घालणार. नाही मुख्य म्हणजे याच्यात गोची कशी झालेली आहे मला जी वाटते ती अशी आहे की कवीने आदिवासी हा शब्द अतिशय जाणीवपूर्वक वापरलेला आहे. त्याचं कारण असं आहे की मी मागे 5-7 दिवसापूर्वी मी पोस्ट टाकली होती अशी की आदिवासीचा अर्थ काय तुम्ही घेताय एक विशिष्ट जमात नाहीये आदिवासी म्हणजे विशिष्ट जमात नाहीये
तर आधी म्हणजे खूप पूर्वीचा पुरातन म्हणजे स्त्री जेव्हा जन्माला आली किंवा माणूस जेव्हा जन्माला आला तेव्हापासूनच आहे ते. आणि मग ते समस्त स्त्री बद्दलच आहे, समस्त स्त्री एका विशिष्ट याच्याबद्दलच नाहीये, स्त्रीच्या जन्मापासूनच आहे ती कविता. मुळात म्हणजे मी कविता अप्रतिम आहे असं मी अजूनही म्हणत नाहीये, पण ती कविता समजून तरी घ्या काय त्या कविता म्हणायचं आहे. तो काय आदिवासी आम्ही आदिवासींच्या विरोधात आहोत का? आम्ही जे बोलतोय किंवा आम्ही जे कवीचं समर्थन करतोय किंवा कवीचं आम्ही पुरोगामी आहोत की नाही? पुरोगामी म्हणजे आम्ही आता ते कसं झालंय की पुरोगामी हा शब्द इतकं हे झालाय काय गुळगुळीत झालेला आहे त्याचा की आता पुरोगामी बोलायला पण लाज वाटायला लागली. कारण सगळेच आपल्याला पुरोगामी म्हणतात किंवा सगळेच आपल्याला असं म्हणतात, प्रश्न तो नाही. सृजन नागरिक आम्ही जे सृजन नागरिक आहोत तर ते काही आदिवासींच्या विरोधात आहोत नाही ना. आम्ही फक्त ह्या अनुषंगाने जे काही संकट येऊ घातलंय किंवा जे अवघड आलंय त्याच्या विरोधात आहोत. प्रश्न फक्त त्या आदिवासी किंवा याचा नाही येतो, समस्त महिलांचा आजार आम्ही करतो ना. आम्ही कुठे महिलांचा, आम्हालाही आहे बहिणी आहेत ना, प्रश्न तो नाहीये. दुसरी गोष्ट अशी की याच्यात नाही, तुम्ही मगाशी काय प्रश्न विचारला होता परत मी विसरलो. मगाशी प्रश्न काय विचारला होता त्याच्या अनुषंगाने तुम्ही म्हणजे याच्या संदर्भात आदिवासी समाजाला तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही हे करणार आहात म्हणजे दुसरी म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तो कसं सांगते की ह्या मला वाटत नाही की आदिवासी समाजातला किती लोकांनी ही कविता वाचलेली आहे. हा एक संशोधनाचा भाग आहे, किती लोकांनी वाचली आहे माहित नाहीये ती. दुसरं म्हणजे त्यांना कविता समजून सांगितली पाहिजे की नेमकी काय आहे कविता. जे कोणी येतील आदिवासी समाजातले कोणी ते येतील कुणी. निळे सरांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला आहे मला असं वाटतं त्यांचा. बोला सर, आलं नेट, बोला. फक्त आदिवासी समाजातलं नाहीये, कुणीही आलं तर कविता त्यांना समजून सांगितली पाहिजे नेमकी काय कविता आहे. कवितेबद्दल मतभेद होऊ शकतात हे माझं पहिल्यापासून. मनोहर मनवर इतके दिवस गप्प काय, ते का समोर येऊन भूमिका मांडत नाही? त्यांचा फोन बंद आहे, त्यांना फोन केला तर ते फोन बंद आहे त्यांचा येतो आहे. मग ते घाबरलेले आहेत का? त्यांना भीती आहे का? मग याच्याबद्दल सत्यता कधी बाहेर येणार आहे? कारण की त्यांचा फोन लावायचा प्रयत्न केला आपण तर त्यांचा फोन लागत नाही. बोला किरण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी पण मनवरशी फोनवर हे केलं, संपर्क साधला, मनवरचा फोन लागत नाहीये हे अतिशय तुझं म्हणणं बरोबर आहे. माझं म्हणणं आहे की मनवर पुढे आला पाहिजे ना. बरोबर, त्याचा काय प्रॉब्लेम आहे? तो काहीच कळायला मार्ग नाहीये मनवरचा. म्हणजे मनवरशी मीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते होत नाहीये. त्याची काय भूमिका आहे किंवा ह्या बद्दलचं त्याचं काय मत आहे ते लोकांसमोर यायला पाहिजे मला वाटतं. आता ते का येत नाहीये, तो का समोर येत नाही ते खरंच मला माहित नाही. त्यांना समोर तसं यायचं नसेल तर त्यांनी एक व्हिडिओ करून फेसबुक वरती व्हॉट्सअप वरती मित्रांना पाठवू शकतात ना त्यांची जी काय भूमिका आहे. एकंदरीत जो गदारोळ झालेला आहे, गैरसमज झालेला आहे किंवा त्यांच्यावरती काही प्रॉब्लेम असतील किंवा काही बंधन येत असतील तर त्यांनी त्याच्या संदर्भात थेट भूमिका मांडली पाहिजे ना. पण ती सुद्धा येत नाहीये. एकदम बरोबर, एकदम बरोबर. भगवानजी तुम्ही आमच्या सोबत राहा, परत एकदा मी तुम्हाला ऑनलाईन घेईल. आता आपल्यासोबत मी मंदाकिनी ताई पाटील आहे, त्यांना रिक्वेस्ट पाठवतोय आणि त्यांना या चर्चेमध्ये सहभागी करून घेणार आहे. आणि तो मंदाकिनी पाटील आपल्या सोबत येत आहेत, तोपर्यंत मी परत प्राध्यापक शिंदे यांच्याकडे जाणार आहे. त्यांना विचारणार आहे, सर आतापर्यंत भगवान निळे सरांनी जो मुद्दा मांडला की ज्यांच्या ज्यांच्या कविता लागलेल्या आहेत अभ्यासक्रमामध्ये तर ते का भूमिका घेत नाही, ते का गप बसलेले आहेत? आणि उद्या आज मनोहर सरांवरती आहे, मग उद्या दुसऱ्या कोणावर पण हा प्रसंग येऊ शकतो, ते का नाही याच्याबद्दल भूमिका घेत? तुमचं काय मत आहे? निश्चित तेवढीच महत्वाची आहे. त्या लोकांनी समोर आलं पाहिजे, आपली भूमिका मांडली पाहिजे, कवीने सुद्धा, अभ्यास मंडळाने सुद्धा, आणि आपण सगळे जे संविधान प्रेमी लोक आहोत त्या सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलन उभारलं पाहिजे. सरकारपर्यंत हा आपला आवाज पोहोचला पाहिजे या मताचा मी ही आहे. याच्यामध्ये आणखीन एक सिरियस गोष्ट, गंभीर गोष्ट आणखीन अशी आहे की मी आजच्या वर्तमानपत्रामध्ये वाचलं की लोकांचं म्हणणं असं असेल, म्हणजे जे आता आंदोलन करणारे लोक आहेत किंवा जाऊन भेटू इच्छितात सरकारच्या वर, सरकारकडे आपलं गारणं मांडत आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की अभ्यास मंडळ आलं
आणि कवीवर सुद्धा गुन्हा दाखल हो बरोबर तर फार गंभीर आहे हो तर हे असं होताच कामा नये बरोबर आपल्यासोबत सर मंदाकिनी पाटील कवयित्री आलेल्या आहेत आपण खूप वेळापासून अनेक कवयित्रींना फोन केले होते की त्यांनी स्वतःहून पुढे यावं मग अलका असेलकर असतील मंदाकिनीताई पाटील असतील किंवा अन्य निर्जा असतील किंवा वृषाली विनायक असतील या सगळ्यांना आपण विनंती केली होती की त्यांनी येऊन महिला म्हणून त्यांचं या प्रश्नांवरती एकूण काय मत आहे तर मंदाकिनीताई पाटील तुमचं सहर्ष स्वागत आहे मॅक महाराष्ट्रमध्ये तुम्ही ही सगळी चर्चा बऱ्याच वेळ झाला ऐकताय तर तुम्ही हे सगळे मुद्दे ऐकलेले काय म्हणणं आहे तुमचं माझं म्हणणं असं आहे की ही कविता कवीनी त्याच्या मनातल्या ज्या काही भावना उत्स्फूर्तपणे आल्यात किंवा चिंतनातून आल्यात त्या व्यक्त करण्यासाठी सहजपणे आलेला तो एक शब्द आहे ती एक ओळ आहे त्यांनी इंटेन्शनली काही वापरला आहे असं कविता वाचताना वाटत नाही मग हे कवी ही अभिव्यक्ती आहे की त्याला नेमकेपणाने काय म्हणायचं आहे आणि त्यासाठी त्याला कोणता शब्द योजायचा आहे त्याचं त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे घटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्याला काय म्हणायचं आहे आणि जर ती कविता अश्लील असती तर तशा संदर्भातून सुद्धा ओळी आल्या पाहिजेत पण तसा अश्लील असण्याचा कुठलाही संदर्भ लागत नाही आणि जेव्हा असा आक्षेप घेतला जातो की विद्यार्थ्यांना ही कविता शिकवताना शिक्षिकेला लाज वाटेल शिक्षिकेला लाज का वाटावी शिक्षिका जेव्हा ती होते तेव्हा ती ह्या सगळ्या शब्दांचा वापर केलेला असतो तिने अभ्यासात पुस्तक वाचताना शिकताना आणि तिला हे समजून सांगायचं असतं जेव्हा विद्यार्थ्यांना तेव्हा ते विद्यार्थी कॉलेज गोइंग विद्यार्थी आहेत ते पुरेसे मॅच्युअर आहेत असं ती कविता निवडलेली आहे असं मला वाटतं तर त्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं काही नाही कवितेच्या मागच्या पुढच्या ओळी बघितल्या तर ती मुद्दाम कन्सेप्ट किंवा तो ती प्रतिमा मुद्दाम योजली आहे कवीने असं वाटत नाही तिथे कुठलाही हेतू नाहीये ती सहज शैलीत आपोआप आलेली ओळ आहे त्यामुळे तिला त्याच्यावर इतकं आवडंबर वाजवण्याची काही गरज नाही असं एक मला वाटतंय कवीला त्याचं स्वातंत्र्य जरूर आता म्हणजे महिला म्हणून ही जी सगळी काही भूमिका तुम्ही मांडता आहात तर तो जो स्पेसिफिक प्रश्न आलेला अशा अनेक कवितांमध्ये असे संदर्भ आलेले आहेत जुन्या पुराण्या नवीन अनेक अच्छा याच्यामध्ये मला असं विचारायचंय की तुम्ही महिला म्हणून ही जी कविता आलेली आहे त्याच्याकडे कसं काय पाहता कवयित्री म्हणून कवी म्हणून ती गरज म्हणूनच ती ओळ आलेली आहे कवितेची हे मी मागाशी म्हटलं की ती कवितेची गरज आहे त्या अर्थाची ती गरज आहे तिथे हेतुता आदिवासी म्हणून असं काही आदिवासींचा उपमर्द करण्यासाठी म्हणून पण आलेली नाहीये आणि मी असं पाहिलं आहे की मी चाळीसगाव जवळच्या एका खेड्यामधून मी लहानपण माझं थोडंफार गेलेलं आहे तर मी भिन्न समाजाचे लोक पाहिलेले आहेत आणि त्या स्त्रिया वस्त्र चोळी वगैरे घालत नसायच्या आणि नैसर्गिक ते लोक राहत असत तर मुळात त्यांच्या भावना याच्याविषयी अश्लील नाहीच आहेत नंतर जे प्रवाहात लोक आलेत मध्यम वर्गीय सुशिक्षित थोडे शहरी समाजात जे थोडेसे वावरतात त्यांच्या या भावना आहेत त्यांना बोलू दे ना त्यांना काय वाटतंय ते महत्वाचं आहे बाकी त्यांनी त्याचा ठेका घ्यायची काय गरज आहे त्या स्त्रिया स्वतः काही बोलू का त्यांना काही आक्षेप आहे का तर बाकी त्यांनी ही तर पुरुषसत्ताक चालत आलेली पद्धती पुन्हा आदिवासी सुरू करत आहेत उलट ते तर खूप नैसर्गिक आहेत या सगळ्या त्यांच्यामध्ये गोतूल आहे आज गोतूल सिस्टीम आदिवासी त्यांच्या बेसिक कन्सेप्ट हे विरुद्ध आहे उलट की ते त्याचा अश्लील अर्थ काढतायत हे खूप विरुद्ध आहे त्याच्या जी त्यांची मुळात कन्सेप्ट आहे त्याच्या ते विरुद्ध आहे असं मला वाटतं तर ती कविता म्हणून काय आहे वगैरे तो आता विषय नाहीये पण त्या कवितेतली ओळख काही अश्लील नाहीये आणि त्याच्यावर इतकी राग उठवण्याची पण आवश्यकता नाही असं मला वाटतं एक कवी म्हणून आणि कवीला त्या थँक्यू मंदाकिनी पाटलांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की ती कविताच तशी अश्लील वगैरे अशी काही नाहीये आणि तसा काही मुद्दा आपल्याला रिक्वेस्ट करतायत मी त्यांना रिक्वेस्ट पाठवतोय रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि थोड्याच वेळात ते आपल्या सोबत ऑनलाईन येणार आहेत अतिशय महत्वाचा मुद्दा एक स्त्री कवयित्री म्हणून त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे अलका असेरकर या गेल्या जवळपास 3-4 दिवस झाले या विषयावरती लिहित आहेत आणि ते आपला कार्यक्रम पाहतायत तर त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये
आपल्या या चर्चेमध्ये सहभागी घ्यावं, सहभागी व्हावं असं विनंती आहे त्यांना. आता मी अशोक हंडोरेंना आपली रिक्वेस्ट पाठवलेली आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्या संदर्भात ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करावी. मी पुन्हा प्राध्यापक शिंदेकडे जाणार आहे. शिंदे सर, तुम्ही मत ऐकलं आपल्या कवयित्री मंदाकिनी पाटील यांचं. त्यांनी सांगितलं की ह्या सहज आलेल्या ओळी आहेत, त्याच्यात अश्लीलता अशी काही नाही आहे, आणि त्याच्या संदर्भात एवढा गजहक किंवा आदिवासी हा जो शब्द आलेला आहे तो काय एका जमातीच्या अनुषंगाने नाही, तर तो आदिम या याच्यानी, म्हणजे भगवान राम मिळेनी सुद्धा तो मुद्दा तशा पद्धतीनं मांडला, पण तशा पद्धतीने त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हे केलेलं नाहीये. तर मग तुमचं काय मत आहे आता ते, म्हणजे खूप चांगलं झालं की मंदाकिनी ताई मंदाकिनी ताईंनी अतिशय महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मांडलेला आहे की त्यांनी गोटूलचा उल्लेख केला आदिवासी स्त्रियांच्या. तर तुम्ही काय सांगाल? मी संगीता अर्बुने यांना सुद्धा रिक्वेस्ट पाठवली. सर तुम्हाला जरा सांगतो मी, संगीता ताई तुम्ही चर्चा ऐकतायत, बराच वेळ झाला. फोनचं रोटेशन जरा व्यवस्थित करून घ्या, फोनचं रोटेशन जरा व्यवस्थित कर. हा ओके ओके ठीक आहे. हा तुम्ही ही चर्चा ऐकता आहात, तुम्ही स्वतः कवयित्री आहात आणि अनेक तुमचे कविता संग्रह आहेत, तर तुम्ही ही कविता वाचलेली आहे. तुम्ही या सगळा गेले जवळपास अर्धा पाऊण तास या चर्चेमध्ये चर्चा ऐकतायत, काय म्हणणं आहे तुमचं? नमस्कार. सुरुवातीला असं मी म्हणेन की ही जी कविता आहे त्या कवितेमध्ये आक्षेप घेण्यासारखं असं काही नाहीये. म्हणजे ज्या ओळीवर आक्षेप घेतलेला आहे ती ओळ तर मला या कवितेतली अतिशय सुंदर अशी ओळ वाटते. म्हणजे अनेक अर्थांनी ती ओळ वेगळी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे आदिवासींचा उल्लेख केलेला आहे तर कवीला म्हणजे पाणी या संदर्भात त्यांनी तो वापरलेला आहे. म्हणजे आदिवासी म्हणजे आपण अगदी निसर्गाच्या जवळ असणारी माणसं असं या अर्थाने आदिवासींकडे बघतो. त्याच्यामुळे त्यांच्या जगण्यामध्ये एक नितळता असते, एक नैसर्गिक भाव असतो, आणि त्याच्यामुळे ते जे नितळपण आहे पाण्याचं ते दाखवण्यासाठी त्यांनी ते आदिवासीची उपमा घेतलेली आहे. म्हणजे ते अगदी हेतुता घेतलेलं आहे आणि ते चांगल्या अर्थाने त्यांनी घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्तन सांगितलेले आहेत, जांभळे स्तन असं जे वर्णन आहे, तर ते देखील मला वाटतं की जो जांभळा रंग आहे तो आदिमतेचं प्रतीक आहे. म्हणजे प्रतीक आहे सप्तरंगांपैकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या देवदेवता आहेत, म्हणजे राम आहे, कृष्ण आहे किंवा काली माता आहे, अगदी आपल्या म्हणजे द्रौपदीचा रंग देखील निळा सावळा होता असं आपण म्हणतो. म्हणजे हा जो जांभळा रंग आहे तो त्याच्यामध्ये दैवी तत्वाचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे पाण्याचा जो नितळ आणि जो जीवन म्हणून आपण पाण्याकडे बघतो हे सगळं त्याला त्या प्रतिमेतून सांगायचं आहे त्या कवीला. आणि त्याच्यामुळे ही ओळ अतिशय चांगली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं असं काहीच नाही. आणि दुसरं एक मला इथे सांगावं असं वाटतं की या कवितेवर जो आक्षेप घेतलेला आहे आणि खूप राळ उठवली आणि ती कविता अभ्यासक्रमातून काढून टाकलेली आहे, तर मला वाटतं तसं करण्यापूर्वी जे काही जाणकार कवी आहेत, समीक्षक आहेत, त्यांची एखादी समिती तुम्ही स्थापन करायला हवी होती आणि त्यांची काही मतं घ्यायला हवी होती आणि त्यानंतर याच्यावरती योग्य काय अयोग्य काय किंवा जास्त लोकांचं मत काय आहे तशा पद्धतीने विचार विनिमय करून ही कविता अभ्यासक्रमातून काढायला हवी होती किंवा ठेवायला हवी होती. पण आता जसा जो तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे तो तर कवींच्या किंवा एकूण लिहिणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तो एक प्रकारचा घाला आहे, परंतु त्यातून म्हणजे तुम्ही एका ठराविक समाजाची अस्मिता जपताना कवी लेखकांच्या अस्मितेला तुम्ही धक्का लावत आहात हे देखील मला इथे सांगावं असं वाटतंय तुम्हाला. थँक्यू संगीता अर्बुनेजी, तुम्ही आमच्या मॅथ महाराष्ट्रच्या मांडलं. मी अशोक खंडोरेंना रिक्वेस्ट पाठवलेली आहे, खंडोरेंना विनंती आहे की त्यांनी ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करावी. मी परत शिंदे सरांकडे जाणार आहे. सर तुम्ही आता दोन कवयित्रींचं मत ऐकलेलं आहे आणि दोघांनाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अश्लील किंवा आक्षेपार्य वाटत नाहीये. मग हे महिलांना आक्षेपार्य वाटत नाहीये तर तिथे इतर आता हा जो सगळा वाद निर्माण होतोय तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा आक्षेपार्य भाग नाहीच आहे खरं म्हणजे जायचं सहज आलेली ती ओळ आहे आणि या ओळीचा राजकारणासाठी वापर करून हो दबावासाठी वापर करून काही लोक खेळतात या सगळ्या गोष्टींमध्ये.
आणि सरकारलाही वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो म्हणून सरकारने काहीही विचार न करता तडका फुटकी हो ती कविता अभ्यासक्रमातून काढून टाकावी अशा प्रकारचा निर्णय घेतो. त्यामुळे हे बिलकुल समर्थनीय नाही. अशोक खंडोरे आपल्या सोबत ऑनलाईनला आलेले आहेत. अशोकजी, गेल्या सुरुवातीपासून तुम्ही कार्यक्रम पाहताय, काय मत आहे तुमचं, काय म्हणाल तुम्ही? सर, माझं एक थोडस वेगळं मत आहे या संदर्भामध्ये. मी हे सांगू इच्छितो की आपण इथले सर्वच बहुजने आदिम निवासी आहोत. बोला सर. हा, आपण सगळेच इथे आदिम निवासी आहोत. आपण आपली माता, आपली भगिणी आणि जे आदिवासींना स्वतःची माता स्वतः भगिणी हे जे वेगळं असं आयडेंटिफाय केलं असंच काय मला वेगळं करावंशी वाटत नाही. मुळातच स्तनाकडे बघायचं, हे मातृत्वाच्या भावनेने बघायचं का अशीच त्यांना बघायचं. अगदी आपण प्राचीन परंपरेपासून जर पाहिलं की आपले जेही कलावंत आहेत, मग ते चित्रकार असतील, ते शिल्पकार असतील, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे एक मातृत्व या भावनेनंच पाहिलेलं आहे. स्तनाचं हे जे नातं आहे मातृत्वाशी जोडलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही अजिंठ्याची शिल्पकला पाहिली का, कोणतेही शिल्प पहा, कोणतेही चित्र पहा, अगदी सिद्धार्थ गौतमाची आई महामाया जर पाहिलं तर कमरेच्या वरती वस्त्र नाहीये त्या शिल्पाला, ते मातृत्वाचं प्रतीक म्हणून तिथे व्यक्त झालेलं आहे. ज्या ज्याही कलावंतांनी स्त्रीच्या स्तनांचं जे वर्णन केलेलं आहे, म्हणजे अगदी प्राचीन पासून जे कलावंत होऊन गेलेले, तर स्त्रीला मातृत्वाशी जोडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींशी. आणि म्हणूनच मला वाटतं की हा जो गदारोळ जो उडालेला आहे त्या गोष्टीकडे फक्त तुम्ही अश्लील म्हणूनच नातं जोडत आहात का? स्त्री आमचं स्तनाचं हे नातं येत हे अगदी लहानपणापासूनच, आम्ही आईला ओळखतोय स्तनापासूनच. ओके, म्हणजे आमचं जे नातं आहे ते मातृत्वाशी नातं आहे आणि त्याचं अश्लीलतेशी नातं जोडूच नाही. आणि कलावंताला ते अपेक्षितच नाहीये, म्हणजे ह्याही कलावंताला अपेक्षित नाही. आतापर्यंत ज्यांनीही ह्या गोष्टीवरती चित्र काढलेत, शिल्प केलेत, म्हणजे आजचे न्यूड चित्र जरी पाहिलं तरी त्यांचं काय असतं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, अश्लीलता ही मुळीच नसते. स्त्रीकडे बघण्याचा उद्देशच ही आमची माता आहे, आमची भगिनी आहे. यातून होते असं आता सध्या की एक फार मोठं अंतर पाडलं जाते. काल मी एका पोस्ट मध्ये असं म्हटलं सुद्धा होतं की जे आंदोलन करतायत त्यांनाही मी आंबेडकर आहेच समजतो, जे आंदोलन करतायत तेही बाबासाहेबांचे चित्रकार आहेत, त्यांनाही संविधानाची आसच आहे. आणि मग जर आम्ही एक वेगळे आंबेडकरवादी, तुम्ही एक वेगळे आंबेडकरवादी, हे वेगळे वादी, जर असं एक वेगळी जर फूट जर समाजात पडत असेल ते फार विघातक आहे. हे उभी समाजामध्ये फूट पाडले जाते असं मला वाटतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. अर्थात ते काय अनाहूतपणे सुद्धा घडत असेल, काही आपण म्हणे उत्स्फूर्तपणे काही प्रतिक्रिया येत असतील, परंतु हे आता योग्य वेळी इथं थांबलं गेलं पाहिजे वगैरे. कोणत्याही गोष्टीनं समाजामध्ये असे काहीतरी दुही माझे आणि कलावंतांवरती बंधन येतील. म्हणजे मी आज बघतोय की सगळे जेही कवींच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, ज्या लेखकांच्या प्रतिक्रिया येतात, ते सगळे एका मोठ्या दबावाखाली गेले आहेत सध्या वगैरे. म्हणजे आम्ही आमच्या अभिव्यक्ती योग्य शब्दात व्यक्त करावी की नाही, म्हणजे मी लिहिलेला शब्द कोणाला खटकेल की काय, कोणत्या समाजाच्या विरोधात जात आहे काय, मी नेमक्या कोणत्या शब्दांचा वापर करावा, असं एक वेगळ्या पद्धतीचं दडपण. आणि जर मग काही हे जे लेखक आहे, कलावंत आहे, आणि मग त्यांनी यापासून तर अलिप्तच राहण्याचा प्रकार केला तर समाजाचीच मोठी हानी होणार आहे सगळ्या प्रकारातून. म्हणजे एकंदरीत दोन समाजामध्ये पडत चाललेली फूट किंवा एक वेगळ्या पद्धतीचं दिलं झालं वळण हे फार विघातक आहे. कलावंतांचा असा दृष्टिकोन नाही, मनोहरांचाही असा दृष्टिकोन नाहीये. स्त्रीकडे एक चांगल्या भावनेनंच बघितलं गेलेलं आहे अगदी आदिम शक्तीपासून ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता एका ताईनं सांगितलं जांभळ्या रंगाचं वर्णन, म्हणजे अगदीच काही गोष्टी आपल्याला मान्य नसल्या तरीही अगदी कृष्णांचं आलेलं वर्णन, मग तो कृष्ण वेदांमध्ये असो किंवा मग महाकाव्यातला आलेला असो, तोही सावळा म्हणून आलेला आहे. आणि सावळा हे सुंदरतेचं प्रतीक म्हणून आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी वगैरे. ह्या जर सगळ्या गोष्टींकडे जर पाहिलं आणि आपण स्त्रीच्या स्तनाचं मातृत्वाशी नातं जोडलं, किंवा आलेल्या सगळ्या कल्पनातून एक पृथ्वी माता ज्या म्हटलेलं आहे, किंवा एक नवनिर्मितीचं प्रतीक म्हणून स्त्रीकडे बघितलं गेलेलं आहे, आणि सुद्धा एक नवनिर्मित प्रतीकांपैकीच एक आहे, या सगळ्या गोष्टींची जर सांगड घातली तर मला वाटतं त्याच्याकडे एक अश्लील म्हणून बघू नये. आणि कोणत्या तरी एका समाजानेच फक्त आमच्या समाजावरती हा घाला आहे असं माणूस नाही, कारण की मी तरी स्वतःला आदिमवासी समजतो, आदिनिवासी समजतो म्हणून, की माझी माता भगिनी आणि त्या सगळ्यांचीच माता भगिनी आहे. तर ही माणसा माणसाची तरी अशी होऊ नये, ती माझी वेगळी माता, ही तुमची वेगळी माता, ही तुमची वेगळी बहीण, हे असं येताच कामा नाही.
त्याच्यासाठी गजवीनं पण खूप चांगला शब्द वापरला होता एका पोस्ट मध्ये वगैरे. ब्रह्मस्त्री असा शब्द जर त्याच्यात आला असतं ते कोणालाच वावग वाटलं नसतं. फक्त आदिवासी शब्द तसा आला म्हणून ह्या पद्धतीचं जे काही उठतंय ते मात्र योग्य नाही. अर्थात कलावंतांवरही ही जबाबदारी आहे का त्यांनी योग्य शब्द वापरावेत तेही बरोबर आहेत, परंतु इथे आलेला शब्द मात्र अयोग्य आहे असं मात्र म्हणता येत नाहीये आणि ते मातृत्वाशी निगडित असावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद अशोकजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रावरती आपली प्रतिक्रिया. प्रदीप पांडेजी, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय, तुम्हाला त्याबद्दल जर काही बोलायचं असेल तर तुम्ही आमच्याशी जॉईन होऊ शकता. मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे, उंडे सर म्हणून इथे आहेत ते जर समजा त्यांना, मोहन उंडे सर तुम्हाला पण या चर्चेमध्ये तुमचं मत मांडायचं असेल तर तुम्हाला सुद्धा त्या संदर्भातली संधी आहे. हे तुम्ही सुद्धा इथे आपलं मत मांडू शकता. आणि आदिवासी हा शब्द आदिम या संकल्पनेतून किंवा त्याच्याशी सम असा आलेला आहे. मी प्रदीप पारधे यांना रिक्वेस्ट पाठवली होती पण त्यांनी ती रिक्वेस्ट त्यांच्याकडून काय एक्सेप्ट झालेली नाही. परत एकदा मी त्यांना रिक्वेस्ट पाठवतोय. प्रदीप पारधींना एक्सेप्ट करा तुम्ही प्रदीपजी, म्हणजे तुम्हाला ती आमच्या सोबत तुमचा जर काही मनात असेल काही शंका असतील, अनेक इथे विद्वान आणि या क्षेत्राशी निगडीत लोक पाहत आहेत तर त्या संदर्भात तुमचे काही मुद्दे असतील तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करता येतील. मी परत प्राध्यापक, जोपर्यंत प्रदीप पारधी ऍड होत आहेत तोपर्यंत मी प्राध्यापक शिंदेकडे जाणार आहे. त्यांना विचारणार आहेत की हा जो आदिमतेचा संदर्भ अशोक हंडोरेंनी सांगितला आणि त्यांनी सांगितलं की मी सुद्धा स्वतःला आदिमच मानतो, म्हणजे आदिवासी माझी सुद्धा मी स्वतःला वेगळा मानत नाही, किंवा स्तनाचा संबंध जो आहे तो याच्याशी म्हणजे मातृत्वाशी आहे, त्याचा असा एक एक स्त्री एका जमातीची स्त्री म्हणून नाही, तर काय सांगाल? अशोक भंडोरे यांनी जो आदिमतेचा संदर्भ मातृत्वाशी जोडलेला आहे तो योग्य आहे. आपण सगळे मूळ निवासी आहोत इथले, या भारत देशातील सगळे जे लोक आहेत ते मूळ निवासी आहेत, आदिम आहेत. या कवितेमध्ये आलेला जो शब्द आहे आदिवासी तो असं मला नाही वाटत आहे. हा म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तो करतील, परंतु इथे आलेला तो आदिवासी अशाच अर्थाने आलेला आहे. परंतु अशोक भंडोरे यांनी जी भर घातली याच्यामध्ये ती मला जास्त महत्वाची वाटते की तो मातृत्वाशी संबंधित आहे. म्हणजे आदिवासी आणि मातृत्व, मातृप्रधान संस्कृती ही आदिवासींमधली अत्यंत प्रभावी अशा प्रकारची संस्कृती हो, आणि स्त्रीला मातेला खूप महत्वाचं स्थान आदिवासींच्या परंपरेमध्ये देण्यात आलेलं आहे हो. त्या दृष्टीने या कवितेकडे जर पाहिलं तर खूप चांगला अर्थ त्या ओळीचा. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, शिवराम भोंडेकर सुद्धा ही कवी म्हणजे चर्चा पाहत आहेत आणि त्यांचाही एक वेगळा दृष्टिकोन कवितेकडे पाहण्याचा असतो. मी त्यांना सुद्धा, मोहन मुंडेंना सुद्धा मी पाठवलेल्या हे पाठवलेलं आहे रिक्वेस्ट. त्यांनी जर ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर कदाचित त्यांना सुद्धा आपल्याला चर्चेत सहभागी करून घेता येईल. मोहन मुंडे, तुम्ही जर ऑनलाईन असाल तर कृपया म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. तुमचंही काय मत असेल तर ते आपण ऑनलाईनवरती आपले सगळे जाणून घेता येईल. मी शिवराम भोंडेकरांना सुद्धा या संदर्भामध्ये पुन्हा ऍड करण्याचा प्रयत्न करतो. शिवराम भोंडेकरांना रिक्वेस्ट पाठवली, ते जर समजा चर्चेमध्ये सहभागी झाले तर कदाचित त्यांनाही मला या चर्चेमध्ये सहभागी करून घेता येईल. मोहन मुंडे सर, तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवली होती, आता मी शिवराम भोंडेकर सरांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे. त्यांनी ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर त्यानंतर त्यांनी जर नाही केली तर मात्र मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट पाठवेल. शिवराम भोंडेकर काय रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही असं दिसतंय. मी मोहन उंडे सरांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवतोय. सर तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. मोहन उंडे सर, तुम्ही रिक्वेस्ट जर एक्सेप्ट केली किंवा नेटवर्क मध्ये तुम्ही या. तुम्हाला मी दोन तीन रिक्वेस्ट पाठवलेली होती. तुम्ही जर रिक्वेस्ट, तुमचा मोबाईलचं रोटेशन ऑन नसेल कदाचित किंवा नेटवर्क मध्ये उंडे सर तुम्ही या तर तुम्हाला त्या संदर्भामध्ये तुमचं मत मांडता येईल. नेटवर्क मध्ये या, तुम्ही नेटवर्क मध्ये या. नेटवर्क तुम्हाला मी पाठवतोय तर ती रिक्वेस्ट ऍड व्हायला वेळ लाग. हा, रिक्वेस्ट पाठवली उंडे सर, तुम्ही ती एक्सेप्ट करा म्हणजे तुम्हाला तुमची मत जी आहे ती मांडता येईल.
कृपया तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. तुमचं काय मत आहे ते आपण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रत्येक मॅक्स महाराष्ट्र हा लोक मीडिया आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य इथे आहे. ते बाजूचं असो किंवा विरोधातलं असो, त्याच्याशी मॅक्स महाराष्ट्र त्याच्या संदर्भात लोक निर्णय करत असतात. त्यामुळे मोहन मुंडे सर, तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर तुमची मतं मला ऐकता येतील. तुम्ही अजूनही एक्सेप्ट करत नाही आहात. प्रमोद वाळके सर असं म्हणतात की ही कविता पाण्याच्या रंगाविषयी आहे, या संदर्भात आदिवासी स्त्री विषयी असे मला वाटते, तो तसा यायला नको होता. या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा येत नाही. माझ्याकडे जी कविता आली त्याचा संदर्भ घेऊन मी हे बोलत आहे. प्रमोद वाळके सर, तुम्हाला जर समजा मोहन मुंडे सर तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट केलेली नाहीये, परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो, तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. एक्सेप्ट केली तरच ऑनलाईन येते. तुम्ही मोबाईल आडवा पकडा, उभा पकडला असेल तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सेप्ट होता येणार नाही. तुम्ही मोबाईल आडवा पकडा आणि स्टँडवर ठेवता आलं तर स्टँडवर ठेवा. प्रमोद वाळके सर, तुम्हाला जर याच्यामध्ये आपली मतं मांडायची असेल तर तुम्ही तसं मला सांगा, मी तुम्हाला सुद्धा रिक्वेस्ट पाठवायला तयार आहे. जवळपास आतापर्यंत वेगवेगळ्या अंगातनं सर्वच अंगातून ह्या ज्या मुद्दे आहेत या चर्चेमध्ये इथे आलेले आहेत. मी सोनावणे सरांना या संदर्भात काही बोलायचं आहे. मोहन मुंडे सर काही एक्सेप्ट करत नाही आहेत रिक्वेस्ट असं दिसतंय. मी सोनावणे सरांना रिक्वेस्ट पाठवतोय. सोनावणे सर, तुम्ही नेटवर्क मध्ये नाही आहेत वाटतं, नेटवर्क मध्ये काहीतरी तुमचा प्रॉब्लेम. प्रमोद वाळके सरांना मी जोडण्याचा प्रयत्न करतो. सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे, तुम्ही जर ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर मला तुम्हाला त्या संदर्भामध्ये या चर्चेमध्ये सहभागी करून घेता येईल. वृषाली विनायक किंवा अलका असेलकर ही चर्चा पाहत असेल तर त्यांनी सुद्धा मुक्तपणे या चर्चेमध्ये सहभागी व्हायला हरकत नाहीये. कुठला एखादा मुद्दा राहिला असेल किंवा आदिवासींच्या म्हणजे मतापासून किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून काही तुम्हाला कुणाला मांडायचं असेल तर तसंही तुम्ही त्या ते सुद्धा आपल्याला चर्चेमध्ये सहभागी घेऊ शकता. ते सुद्धा मला रिक्वेस्ट पाठवू शकता, मी त्यांना सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी करून घेईल. इतरांना अजून सोनावणे सर तुम्ही नेटवर्कमध्ये या, म्हणजे मी तुम्हाला याच्यामध्ये जॉईन करून घेऊ शकतो. मला असं वाटतं अजून कुणाला जर या भंडारकर या आहेत ते असं म्हणतात, खरं म्हणजे ती ओळ मनवरांच्या कवितेत तशी आवश्यक वाटत नाही आणि जांभळा रंग राजसी विलासी भावदर्शक रंग आहे, तसा तो सेक्शुअल डिप्रेशन दर्शक सुद्धा आहे. चित्रकाराचा आवडता रंग असल्यामुळे एखाद्या कलाकाराने त्या रंगाचा आधार वापर त्या कलेत करणे यात काही वावगं नाही. इंग्रजीत म्हणतात ना, ब्युटी होल्ड्स इन द आईज ऑफ बीहोल्डर. त्याच्या विरुद्ध अगदी होत आहे. इथं सगळी घाण बघणाऱ्यांच्या आणि वाचणाऱ्यांच्या डोळ्यात आहे. चांगला सकारात्मक अर्थ काढण्याची बुद्धी या ट्रोलांना मिळो हीच प्रार्थना. नेहाताई, तुम्हाला ऑनलाईन मी रिक्वेस्ट पाठवतो, तुम्हाला जर समजा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल, पाठवली आहे. लिहूनपेक्षा तुम्ही बोलून विस्तृतपणे तुमच्या भावना मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे तर तुम्ही मॅथ्स महाराष्ट्रच्या या रिक्वेस्टमध्ये तुम्ही येऊन विचार लोक पीठावरती येऊन तुम्ही आपलं मत मांडू शकता. मी मोहन जापले बोलतायत, मग बोलूया. मोहन जापले, तुम्हाला जर समजा मत मांडायचं असेल तर तुम्ही तुमचंही मत मांडू शकता. मी नेहत आहे, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे, तुम्ही ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. मला असं वाटतं मी अलका असेलकर आलेल्या आहेत, अलका असेलकरांना रिक्वेस्ट पाठवतो. मी अलका असेलकरांना रिक्वेस्ट पाठवली आहे, त्यांनी जर ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर थोड्या वेळात त्या सुद्धा आपलं मत या संदर्भात मांडू शकतील. आणि कवितेकडे कविता म्हणून पाहिली पाहिजे, कवीची अभिव्यक्ती म्हणून पाहिली पाहिजे. कुणाच्याही अभिव्यक्तीवरती, मग ते नाटक असेल, चित्रपट असेल, अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये व्यक्तीनं त्याचा तो हे आहे, त्याने तो त्याला त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. प्राध्यापक शिंदे यांना आपलं मत काही मांडायचंय, त्यांच्याकडे मी जातोय. सर, काय बोलाल तुम्ही ह्या चर्चेच्या, आपण आता शेवटच्या टप्प्यावर, चर्चेच्या जवळपास सगळेच मुद्दे येत आहेत, काय म्हणाल तुम्ही?
आतापर्यंत झालेल्या चर्चेमध्ये हा मुद्दा स्पष्ट होत गेला की कवितेमध्ये काही गुण किंवा काही जास्तीचं असू शकेल, पण आदिवासी समाजाची बदनामी करण्यासाठी त्या कवीने काही मुद्दा म्हणून ती ओढ आणलेली नाही. हो, ही गोष्ट जर अधोरेखित झालेली असेल तर मग जे आंदोलक आहे हो त्या आंदोलक बंधूंना मी सांगू इच्छितो की मधले जे लोक आहेत म्हणजे मग ते लोकांवर गुन्हे दाखल करा आणि तशा प्रकारची कारवाई करा असं जे त्यांच्या डोक्यामध्ये आहे ते त्यांनी काढून टाकायला पाहिजे. हो, कारण हे लोक काय गुन्हेगार आणि कवीने कविता लिहिली हो आणि उद्या आपण तुरुंगात जाणार आहोत याच्यासाठी काही त्यांनी ती कविता लिहिलेली नाही. हो, त्याने जी कविता लिहिली त्याची एक विशिष्ट भावना होती, एक असं प्युरिटी आहे, त्याला ते जे व्यक्त करायचं ते त्याने व्यक्त केलेलं आहे. हो, पण त्याच्यामधून आदिवासी समाजाची बदनामी झालेली नाही, याचा अर्थ ते गुन्हेगार नाहीये. आणि जर गुन्हेगार नाही अजिबात केसेस दाखल करण्याचा जो विचार आहे तो आपण डोक्यातून काढून टाकावा. सरकारने सुद्धा या बाबतीत हे जे आहे मत याबाबत गांभीर्याने विचार करू नये. हो, मात्र आता त्या कवितेचं काय करायचं हे जर तुम्ही निर्णयच घेतलेला असेल हो तर मग शिकवणारे अध्यापक जे असतील हो ते काय करायचं, ते ऑप्शनला टाकायचं की ती कविता शिकवायची की नाही शिकवायची त्याचा विचार करतील. श्रीधर चैतन्य आपले परिणाम म्हणून हा त्याचा एक दुष्परिणाम म्हणून हो अभिव्यक्ती स्वातंत्र्य मात्र कोणाचं हिराव मिळू नये आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा बिलकुल विचार करू नये. अतिशय बरोबर आहे की गुन्ह्यापर्यंत ही पातळी जाता कामा नये. श्रीधर चैतन्य आपल्या सोबत आता ऑनलाईन आले. चैतन्य सर, तुमचं स्वागत आहे मॅथ्स महाराष्ट्र मध्ये. तुम्ही ही सगळी चर्चा ऐकताय तर तुम्ही काय सांगाल, तुमचं काय मत आहे याच्यामध्ये? सर तुम्हाला आवाज येतोय? चैतन्य सरांचा आपला संपर्क तुटलेला आहे. मी पुन्हा अलका असेलकरांना रिक्वेस्ट, त्यानंतर आपल्यापैकी अजून कुणाला जर समजा या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही चर्चा मध्ये सहभागी होऊ शकता. चर्चा अंतिम टप्प्यावरती आहे. भगवान निळे सर आहेत, त्यानंतर सोनावणे सर आहेत, या सगळ्यांना विनंती आहे की त्यांना जर याच्यामध्ये अजून जर काही मुद्दे मांडायचे असतील तर त्यांना सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी करून घ्यायला मी तयार आहे. आता मी अलकाला रिक्वेस्ट, अलका तुला रिक्वेस्ट पाठवली आहे मी तुम्हाला, तुम्ही ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करा म्हणजे आपल्याला तुम्हाला तुमचं जे मत आहे तर ते या ठिकाणी मांडता येणार आहे. गेले जवळपास आपण 1.5 तास या विषयावरती चर्चा करतोय. मी आता अलका असेलकरांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे, त्यांनी जर ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर आपण त्यांच्याशी सुद्धा या विषयावर बोलणार आहोत. वेगवेगळे मुद्दे या चर्चेतून समोर आले. एक तर अभ्यास मंडळाचा मुद्दा आला आणि लेखक आणि कवी जे आहेत मनोहर मनवर ते गप्प का आहेत. त्यानंतर मोठे मोठे पुरस्कार घेणारे कवी या संदर्भामध्ये मौन पाळून काय, किंवा भगवानराव निळे यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की हा सगळा गदारोळ चालत असताना ज्यांच्या कविता अभ्यासक्रमामध्ये आहेत ते लोक याच्यावरती गप्प का आहेत, ते याच्यावरती का भूमिका घेत नाहीत, ते सरकारला जाऊन आपलं पत्र का देत नाही की आमच्या सुद्धा कविता या सगळ्या अभ्यासक्रमातून काढा, असं म्हणजे कुठल्याही पद्धतीनं अलका असेलकरांना मी रिक्वेस्ट पाठवली होती पण त्यांनी काय एक्सेप्ट केलेली नाही आहे. भगवानरावांना आपलं मत मांडायचं आहे, मी त्यांना रिक्वेस्ट पाठवली. तर असे वेगवेगळे मुद्दे आणि काही मुद्दे आदिवासी समाजातल्या प्रतिनिधींकडून सुद्धा आली की ती त्यांचं असं म्हणते की फक्त तुम्ही आदिवासींच्या बद्दलच का बोलतात, आदिवासी पोरीचे स्तन तुम्हाला दिसतात का, अशा पद्धतीचे सुद्धा मुद्दे या चर्चेमध्ये पुढे आलेले आहेत. भगवानराव काय बोलायचं आहे तुम्हाला, तुम्ही संपूर्ण चर्चा ऐकलेली आहे, बोला. बोला सर. हॅलो. हा येतो, ऐका. बोला ऐका. आवाज येतो ना? हो बिलकुल. हा एक माझा मुद्दा राहिला होता की दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मला जो वाटतो तो असा की विद्यापीठ म्हणा किंवा आपलं पाठ्यपुस्तक मंडळ म्हणा त्यातल्या ज्या कविता असतात आतापर्यंत ज्या आलेल्या कविता त्या सगळ्या पुचट आणि पातळ कविता असतात.
ते रिस्कच घेत नाहीत कोणत्या सामाजिक कविता म्हणा, म्हणजे बऱ्या प्रकारे क्रांतिकारी कविता किंवा सामाजिक कविता असल्या कवितांना तिथे स्थान नसतं, असतात त्या साध्याच कविता, ते सगळा विचार करून केलेला असतो की कोणत्या समाजाचं होणार नाही ना, वाईट शब्द येणार नाही ना, अमुक होणार नाही ना, म्हणजे नामदेव डसाळपासून सगळ्यांच्या ज्या कविता घेतल्या त्या अतिशय साध्या सोप्या सुटसुटीत आणि कसल्यात म्हणजे कसला वाद आपल्याला ओढून घ्यायचा नाही, ही एक भूमिका त्यांची असते. माझं म्हणणं असं आहे की ज्या पाठ्यपुस्तकांमध्ये ज्या आतापर्यंत अभ्यासक्रमात कविता आलेल्या असतात त्याच म्हणजे खऱ्या कविता, असा काहीतरी गैरसमज कवी एकूण कविता लिहिणाऱ्यांमध्येही झालेला असतो, वाचकांमध्येही झालेला असतो. तो तुम्ही कधी दूर करणार आहे? तुमचं साहित्य प्रचंड वैश्विक करायचं असेल, जगाच्या पातळीवर न्यायचं असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला भिडावं लागेल. बरोबर, येऊ द्या ना त्या तसल्या कविता, येऊ द्या त्या, शिकवा त्या प्राध्यापकांना, शिकवा की हे कविता म्हणजे असं आहे, याच्यात काही अश्लील नाहीये. अश्लील अश्लील काय घेऊन बसलाय? कसलं अश्लील असतं? रस्त्यावर जे बलात्कार होतात, मुलींचे छेड काढतात, ते अश्लील आहे, ते थांबवा पहिलं. नुसतं त्यांची नावं घेऊन किंवा असं करून असं होत नाहीये. तर ह्या ज्या कविता आहेत विद्यापीठात म्हणा किंवा पाठ्यपुस्तकात म्हणा, अतिशय पातळ कविता आहेत, पातळ कविता आहेत, माझं तर असं प्रामाणिक मत आहे. त्यात असून एखादा शब्द आलाय, स्तन नावाचा शब्द आलाय, तो समजा एखाद्या आदिवासी समाजाबद्दल त्याचा आहे, समजा बौद्ध स्त्री म्हटलं असतं, कोणत्या एखाद्या विशिष्ट वर्गातली स्त्री म्हटलं तरी वादळ झालं असतं. माझं तर दुसरं असं मत आहे की नुसता स्तन हा शब्द आला असता तरी लोक बोंबाबोंब केली असती, की शाळेच्या पुस्तकात स्तन काय शिकवतात. अरे हे काय, आपण कुठे चाललेलो आहे नेमकं? शब्द फक्त आदिवासी आहे म्हणून नाही, आदिवासी शब्द आला म्हणून आदिवासी लोकांना हे भडकवत आहेत आणि त्यांना हे सगळं त्यांच्या मग मतासाठी, राजकीय फायद्यासाठी किंवा हितसंबंधासाठी समाजामध्ये संभ्रम निर्माण करून आपलं सगळं देवा तुझे किती सुंदर आकाश आहे ही कविता येते, मला ती अश्लील वाटते. तर मी म्हणत नाही ती, मला ती अश्लील वाटते. मग तुम्ही आम्हाला ती कशी काय तुम्ही लहानपणापासून शिकवली? मी देव म्हणत नाही, अशा माझ्या प्रकारे माझ्या सारखे अनेक लोक देव म्हणत नाही, पण तुम्ही आम्हाला शिकवता ना देव म्हणून, शाळेत शिकवता सर्व बांधव एक आहे आणि सर्व जनगण मन शिकवता आणि शाळेत सर्व बांधव एक आहे असं शिकवता आणि मुलांमध्ये भेदभाव करता, ते अश्लील आहे. तेव्हा तुम्ही सांगता हा महाराजा आहे, हा ब्राह्मणाचा आहे, हा मराठ्याचा आहे, शाळेत वर्गात शिक्षक शिकवताना प्रार्थना शिकवत, मग ते अश्लील आहे. अश्लील हे स्तन आणि बाकीचे शब्द नाहीयेत. दुसरी गोष्ट अशी की हे काय म्हणजे कुठपर्यंत असं चालणार आहे, आपण हे कुठपर्यंत शांत हे बघणार आहेत? बरोबर, या सगळ्या गोष्टीचा प्रचंड तिड. दुसरं म्हणजे कविता म्हणजे काय हे पहिलं शिका तरी, जाणून तरी घ्या ना कविता कशाला म्हणतात. कवीने एखादा शब्द प्रयोग केलेला असतो तो जाणीवपूर्वक केलेला असतो, कवीला ते सगळं माहीत असतं की आपल्या या शब्दामुळे काय होणार आहे. म्हणजे चांगल्या कवींबद्दल मी बोलतोय, या फालतू कवींबद्दल, चांगल्या कवींबद्दल ते एक एक शब्द अन आणि हे जे शब्द आहेत तो अन कुठे वापरायचा आणि कुठे वापरायचा आणि व कुठे वापरायचा हेही चांगल्या कवीला ठाऊक असतं की त्याने भाव कसं पकडतो येतो, कवितेचा नेमका भावार्थ काय. तर दिनकर मनोहर सारखा कवी, एक ज्येष्ठ कवी, माझा आवडता कवी, तो जेव्हा असा शब्द वापरतो तो त्याने जाणीवपूर्वक वापरलेला आहे, त्याच्यात काही अश्लील नाहीये. आणि माझे दुसरं म्हणत आहे की आपल्या ह्या चर्चेत एक वेगळी मत यायला पाहिजेत असं माझं मत होतं, म्हणजे चर्चेला आणखी त्याच्यात आपण सगळ्यांना त्या अगोदर भगवानराव, आपण अनेक आदिवासी कवी लेखक वगैरे यांच्याशी संपर्क केला होता, त्यांना विनंती केली होती, किंवा ज्यांनी आंदोलन केलं, पांडुरंग बरोरा शहापूरचे आमदार आहेत, त्यांना सुद्धा त्यांची भूमिका मांडण्यासाठी आपण रिक्वेस्ट केली होती की तुम्ही ऑनलाईन या, तुमची भूमिका. त्यानंतर नागपूरमध्ये ज्ञानेश वाकुडकर म्हणून कवी ते काम करतात तिकडच्या विदर्भामध्ये, त्यांना आपण विनंती केली होती, ते अजून कदाचित कामामुळे कार्यबाहुल्यामुळे येऊ शकले नाही. तर तुमचा मुद्दा तुम्ही मांडला का, झाला पूर्ण मुद्दा झाला का पूर्ण? हो झालं. ओके, थँक्यू भगवानराव तुम्ही आमच्यासोबत. मी चैतन्य यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवतोय, त्यांना काहीतरी आपला मुद्दा मांडायचा आहे. श्रीधरजी, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि तुम्ही जर ऑनलाईन आलात, आता आपण एकमेकांशीच फक्त बोलणार आहोत. श्रीधर चैतन्य आपल्याशी ऑनलाईन आलेले आहेत. श्रीधरजी, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये. तुमचा आणि आपला मागच्या वेळेस काही वेळापूर्वी संपर्क तुटला होता. तुम्ही आता ही सगळी चर्चा ऐकताय, काय बोलाल तुम्ही याच्याबद्दल? यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, सगळ्यात पहिली महत्वाची
ऐकू येत आहे? हो बिलकुल ऐकू येते, बोला. ऐकू येत आहे आपल्याला? हो हो. दोन महत्वाच्या गोष्टी. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा गदारोळ आदिवासी या शब्दामुळे झालेला आहे. ओके बरोबर. मुद्दा असा आहे की आदिवासी हा झालेला गदारोळ हा कवितेच्या संदर्भात आहे. कविता वाचणारे आदिवासी किती आहेत? दुसरा महत्वाचा मुद्दा असा की हा जर का अस्मितेशी संबंधित प्रश्न असेल, हा मुद्दा अस्मितेशी संबंधित असेल, तर पुशी रेगेंच्या पुष्कळाचं काय करायचं? बरोबर आहे, बरोबर आहे. पुष्कळात स्त्री आहे, पुष्कळामधली जी स्त्री आहे ती नागर समाजाचं प्रतिनिधित्व करते. बरोबर आहे, बरोबर आहे. उशी रेगेत ना 100 फाशी द्यायला पाहिजे या नियमानं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला, बरोबर मुद्द्यावरती बोट ठेवले, बोला सर. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की भटक्या विमुक्त समाजाचं प्रतिनिधित्व करणार उपरा हे आत्मकथन आहे. त्या उपरामध्ये लक्ष्मण मान यांनी एक आठवण दिली आहे की बाप रात्रभर आईला पाठीवर मारत होता आणि नंतर पाठीला हळद चोळत होता, असा एक संदर्भ आहे. आता पाठीला हळद चोळणं असं मानायचं का? हो. जांभळ्या स्तनाचा रंग पाण्यास पाणी हे जांभळ्या स्तनाच्या रंगासारखं दिसतं याची इतकी चांगली उपमा कशी असू शकते? जर का ही उपमा समजत नसेल, कविता समजत नसेल, तर या आंदोलनानं अर्थ काय? बरोबर. ज्या लोकांनी ज्या लोकांनी विद्यापीठात ही कविता नेमली त्यांना कविता वाचता येत नाही, त्यांना कविता समजत नाही असा अर्थ आहे का याचा? आणि आज इतक्या वर्षानंतर विद्यापीठात कविता नेमायच्या आधी प्रकाशित झाल्यानंतर श्रीधर चैतन्य सरांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मध्ये मध्ये रिक्वेस्ट पाठ आहे अलका असेलकरांना मी रिक्वेस्ट पाठवतोय, त्यांना रिक्वेस्ट पाठवली आहे. थोड्या वेळात ते आपल्याशी, त्यांनी जर रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर आपण त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलू. तर त्यांनी जर रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर अलका असेलकरांशी त्यांचं मत जाणू नंतर मग आपण या चर्चेला थांबवणार आहोत. पण मॅक्स महाराष्ट्रच्या या पेजवरती, वेबसाईटवरती किंवा फेसबुक पेजवरती तुमची जी काही मतं असतील ती तुम्ही मांडत राहा. त्या संदर्भामध्ये तुम्ही चर्चा करत राहा. वास्तविकता कविता असेल, शिल्प असेल, कुठलीही कला असेल, त्या ज्या कला आहेत त्या माणसाचं जीवन अतिशय प्रगल्भ समृद्ध करणाऱ्या गोष्टी असतात. साहित्य असेल, गाणं असेल, आणि त्यातल्या शील अश्लीलतेच्या पलीकडे जाऊन आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मी अलका असेलकरांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे पण ते अजूनही रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीये. मला असं वाटतं की त्यांच्या इथे त्यांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांच्या फोनचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे आता आपण या चर्चेमध्ये इथे थांबणार आहोत. तरी सुद्धा आपण आतापर्यंत तर ते सुद्धा तुम्ही मांडू शकता आणि मॅक्स महाराष्ट्र त्या तुमच्या सगळ्या मुद्द्यांचा, सगळ्या विचारांचा आदर करते. आणि मी किरण सोनावणे इथेच थांबतो. तुम्ही सर्व मान्यवर आमच्यासोबत इतक्या वेळ, साधारणतः 2 तास तुम्ही आमच्यासोबत इथे राहिलात. आपण जे जे ज्यांना ज्यांना शक्य झालं त्या सगळ्यांना आपण ऑनलाईनवरती तुम्ही सगळ्यांना आम्ही ही बोलण्याची संधी दिली. तुम्ही मुक्तपणाने तुमचे विचार इथे मांडले त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं मी तुमचं धन्यवाद करतो. धन्यवाद.